नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड इव्हिनिंग. मी दीपक वडजे या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, PSI STI ASO या फ्री वेबिनारमध्ये आज आपण आधुनिक भारताचा इतिहास त्याच्या दुसऱ्या पार्टला सुरुवात करत आहोत. आधुनिक भारताचा इतिहासाच्या संदर्भात पहिलं लेक्चर मित्रांनो आपण लास्ट वीकमध्ये घेतलं आणि 1857 पर्यंतचा इतिहास जो आहे तो त्या लेक्चरमध्ये मी पूर्णतः कवर करण्याचा प्रयत्न केला. अर्थात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो जास्तीत जास्त कवर केला आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जेही एक्झामसाठी उपयुक्त असणारा डाटा आहे तो बराच मिळालेला असेल. मी असं म्हणणार नाही की 100% मी देण्याचा प्रयत्न केला, पण मी हे 100% म्हणू शकतो की मी ॲटलिस्ट 80% देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हे लेक्चर तर असे चालू आहेत, पंचायतराज राज्यशास्त्र असेल किंवा पुढे येणारा सायन्स, त्याच्यानंतर जॉग्रॉफी, हे सगळे विषय तुमचे कवर केले जाणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ह्या लेक्चरचा किंवा ह्या सिरीजचा खूप फायदा होत असेल किंवा तुम्ही त्याचा फायदा ॲटलिस्ट घेत असाल. मित्रांनो, जास्तीत जास्त अभ्यास करा, खूप व्यवस्थित नियोजन करा आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, एक थिअरी आहे ती मॅथ, जे इथे मॅथचे स्टुडंट असतील त्यांना माहिती असेल, केओस नावाची एक थिअरी आहे. आणि या केओस नावाच्या थिअरीमध्ये एक इफेक्ट सांगितलेला आहे मित्रांनो, त्या इफेक्टला आपण बटरफ्लाय इफेक्ट असं म्हणतो. त्या बटरफ्लाय इफेक्टचा म्हणजे एकंदरीत थोडक्यात तुम्हाला, आता तुम्ही काही पूर्ण मी काही मॅथचं लेक्चर घेत नाही आहे, मी फक्त एक सांगतो की ते तुमच्या आयुष्याशी कशा पद्धतीने निगडीत आहे. तो इफेक्ट असा सांगतो मित्रांनो की जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जर एखादा बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू जर आपले पंख फडकवत असेल तर मित्रांनो जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये वादळ निर्माण होऊ शकतं. म्हणजेच आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट असेल, प्रत्येक घटना असेल, ती नक्कीच काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी घडत असते, काहीतरी चांगलं करण्यासाठी घडत असते मित्रांनो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही सकारात्मक घेतलं पाहिजे, मग ती गोष्ट कोणतीही असो. म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं की एखादी प्रिलियम जी आहे ती आपण फेल होतो किंवा एखाद्या क्लास 2 क्लास 3 एक्झाममध्ये आपल्याला फेल्युअर येतं. मित्रांनो लक्षात घ्या, जर आपल्याला क्लास 2 क्लास 3 एक्झाममध्ये जर फेल्युअर येत असेल तर याचा अर्थ आपण असा घेतला पाहिजे की आपल्यासाठी क्लास 1 पोस्ट जी आहे ती राखीव आहे आणि आपल्याला आपली डेस्टिनी जी आहे तिकडे जाण्यासाठी सांगते. त्यामुळे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला तुम्ही पॉझिटिव्ह घ्या, अगदी कुठलीही घटना असेल. तर मित्रांनो, मला असं वाटतं की ह्या एका पॉझिटिव्ह थॉटने आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आणि जिथे आपण येऊन थांबलो होतो तो म्हणजे 1857 उठाव, तिथून पुढे आजचं लेक्चर जे आहे त्याची सुरुवात करूया. मित्रांनो, तुमचे बरेच प्रश्न होते लाईव्ह चॅटमध्ये, त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जेवढेही गव्हर्नर जनरल आहे, व्हॉइसरॉय आहे, त्यांची एक लिस्ट द्या. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये 1857 उठाव आणि तिथून पुढे गव्हर्नर जनरल ज्यांना आपण व्हॉइसरॉय असंही म्हणतो त्यांच्या काळात घडणाऱ्या घटनांवरती आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आजचं पूर्ण लेक्चर जे आहे त्याच्यावरती असेल आणि उद्याचं जे आपलं शेवटचं आधुनिक भारताचं जे लेक्चर असेल मित्रांनो त्याच्यामध्ये काँग्रेसची स्थापना, काँग्रेस त्याच्यामध्ये असणारा मवाळवाद, त्यानंतर जहालवाद, गांधी युग आणि महत्त्वाच्या संघटना, क्रांतिकारी युग, ह्या सगळ्यांचा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण थोडक्यात गोषवारा जो आहे तो बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये जेवढे व्हॉइसरॉय गव्हर्नर जनरल जे झाले आत्तापर्यंत तुम्हाला 1857 उठावापर्यंत जे सांगितले आणि इथून पुढे जे आहे यांच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये जे आहे ते तुमच्याबद्दल मी तुमच्यासोबत जे आहे ते मी संपर्क साधणार आहे किंवा त्याच्यावरती मी बोलणार आहे. मित्रांनो, आपण मी लास्ट लेक्चर थांबवताना असं म्हटलं होतं की 1853 जो चार्टर ॲक्ट आहे हा 1853 चार्टर ॲक्ट इथून पुढे आपण बघणार होतो कारण मी तो सांगितलेला नव्हता. तर 1853 चार्टर ॲक्ट आपण थोडक्यात बघूया. 1853 चार्टर ॲक्ट आला, आत्तापर्यंत जेवढेही चार्टर ॲक्ट आले होते मित्रांनो त्या सगळ्या चार्टर ॲक्टमध्ये असं सांगितलं होतं की हा जो चार्टर ॲक्ट आहे तो पुढील 20 वर्षासाठी बंधनकारक असेल. म्हणजे तो अगदी 1773 पासून 1793, 1813, 1833 या सगळ्या चार्टर ॲक्टमध्ये सांगितलं होतं की हे ॲक्ट जे आहे पुढील 20 वर्षासाठी जे आहे ते बंधनकारक असतील. अर्थात त्याच्यामध्ये अमेंडमेंट होऊ शकते किंवा संसद जी आहे ती दुरुस्ती करू शकते, हेही त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जायचं. पण मात्र हा 1853 जो चार्टर ॲक्ट आहे या 1853 चार्टर ॲक्टमध्ये महत्त्वाची तरतूद आली की हा ॲक्ट
पुढील काही काळासाठी असेल, पण तो काळ किती असेल, तो 20 वर्ष असेल, 10 वर्ष असेल की 7 वर्ष असेल, 6 वर्ष असेल, याच्याबद्दल कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. म्हणजेच इथे कंपनीचा म्हणजे कारभार जो आहे तो कमी करून संसदेचा कारभार वाढवणं ब्रिटिशांचं नियोजन इथूनच चालू झालं होतं, लक्षात घ्या. म्हणजे कारण मी सांगण्याचं असं की 1857 उठावानंतर जो राणीचा जाहीरनामा येतो, या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सत्ता ट्रान्सफर होते, लक्षात घ्या. सत्ता ट्रान्सफर होते म्हणजे नक्की काय होतं, तर ईस्ट इंडिया कंपनी जी आहे हिची सत्ता संपते आणि तिथून पुढे ब्रिटिश पार्लमेंट जे आहे म्हणजे संसद ब्रिटिशांची, त्यांची सत्ता जी आहे ती सुरू होते. याची सुरुवात ही 1853 चार्टर ऍक्ट सांगतो. या चार्टर ऍक्टने मित्रांनो अजून एक महत्त्वाची प्रोव्हिजन करण्यात आली की ज्या कंपनीसाठी जी आहे ICS नावाची जी एक्झाम आहे ती ह्या चार्टर ऍक्टने आली, अर्थात ती भारतीयांसाठी लगेच खुली करण्यात आली असं नाही, कारण भारतीयांसाठी ती 1860 सुरू करण्यात आली, पण मात्र तिची सुरुवात जी आहे ती या 53 ऍक्टमध्ये ICS एक्झामची, आणि अर्थात त्याच्यामध्ये असणारा डाटा जो आहे तो आपण पुढे चर्चा करूयाच, पण मात्र ती जी आहे कंपनीच्या सेवकांसाठी आणि कंपनीच्या लोकांना भरती करण्यासाठी एक सिव्हिल सर्व्हिस असली पाहिजे म्हणून ती प्रोव्हिजन 1853 चार्टर ऍक्टमध्ये आली. अशा पद्धतीने हा चार्टर ऍक्ट जो आहे तो त्याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही, खूप जास्त त्याच्यावरती प्रश्नही आपल्याला विचारले गेलेले नाही आहेत, फक्त हे लक्षात राहू द्या की त्याची मर्यादा जी आहे ती आता इथून पुढे म्हणजे 20 वर्ष वगैरे अशी कुठेही मेन्शन करण्यात आलेली नव्हती. आणि दुसरं महत्त्वाचं मित्रांनो की हा जो चार्टर ऍक्ट आला होता हा चार्टर ऍक्ट लॉर्ड डलहौसीच्या काळात आला होता. लॉर्ड डलहौसीच्या काळात आलेला ह्या चार्टर ऍक्टनुसारच पुढे जे ओडचा खलिता आपण ज्याला म्हणतो एज्युकेशनच्या संदर्भात तोही पुढे आला, आणि तो त्याच्याबद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केली की तो 1854 जे आहे ते भारतामध्ये भारतीयांच्या एज्युकेशनच्या संदर्भात आज ज्याला आपण भारतीय एज्युकेशन सिस्टीमचा बेस किंवा पाया असं म्हणतो तो ह्या चार्टर ऍक्टच्या नंतर लगेच आलेला प्रोव्हिजन जे आहे ते आपल्याला सांगतात. हे सगळं घडत असताना लॉर्ड डलहौसीने ज्या पद्धतीने संस्थानं खालसा केली होती त्या संस्थानांमध्ये कुठेतरी असंतोष निर्माण झाला होता, लक्षात घ्या. त्या संस्थानांमध्ये प्रमुख संस्थानं ज्याच्यामध्ये पेशव्यांचा कारभार असेल म्हणजे कानपूरपासून जे नाना पेशवे जे आहे ज्यांना आपण धोंडोपंत म्हणतो त्यांचा कारभार असेल, झाशीच्या राणीच्या संदर्भात केलेले प्रोव्हिजन्स असतील, किंवा मग इतर जेवढेही संस्थानं खालसा केले होते त्या संस्थानांमध्ये कुठेतरी ब्रिटिशांच्या विरोधात एक आक्रमक भूमिका जी आहे ती निर्माण होत होती. याच्यामध्ये अजून एक की जे कानपूर जे आहे या कानपूरमध्ये असणारे नानासाहेब पेशवे ज्यांना धोंडोपंत मी म्हटलं त्यांनी सर्वात प्रथम आधी हा प्रयत्न केला की ब्रिटिशांसोबत रिलेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने बिल्ड करायचे, ब्रिटिशांना समजून सांगायचं की माझी जी पेन्शन वगैरे बंद केली बाजीराव पेशवेच्या मृत्यूनंतर जी पेन्शन बंद केली ती पेन्शन जी आहे ती परत एकदा सुरू करावी. यासाठी मित्रांनो त्यांनी एक वकील जो आहे तो इंग्लंडला पाठवला, त्या वकिलाचं नाव आहे अजीमुल्लाह. या अजीमुल्लाह यांना इंग्लंडला पाठवल्यानंतर त्यांना अपयश आलं, त्यांना कुठल्याही पद्धतीने ब्रिटिशांनी एंटरटेन केलं नाही. सेम केसमध्ये जे साताऱ्याचं राज्य जे आहे ते जे कब्जा केलं होतं ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्या साताऱ्यामध्ये असणारे शहाजी प्रताप तिथे असणारे राजे त्यांनी सुद्धा आपला एक प्रतिनिधी वकील म्हणून इंग्लंडला पाठवला, त्यांचं नाव आहे रंगो बापूजी. हे दोनही लोक जे आहे इंग्लंडला गेले पण या दोघांनाही अपयश आलं आणि म्हणून उठावाच्या संदर्भात जे आहे इथूनच सुरुवात झालेली आपल्याला दिसते. याच्यामागे उठाव झाला म्हणजे उठावाची सुरुवात झाली, मंगल पांडे यांनी मेजर हुसेन यांना गोळी घातली बाराकपूरच्या छावणीमध्ये आणि उठावाला सुरुवात झाली हे एकंदरीत आपण बघतो, पण मात्र यालाच उठाव मानायचं का किंवा उठाची सुरुवात इथे झाली होती का हे जर आपल्याला विचारलं गेलं तर नाही मित्रांनो, उठावाची सुरुवात जी आहे ती साधारणतः 100 वर्ष आधीपासूनच झाली होती. कारण बक्सारच्या लढाईमध्ये जी मी 1764 तुम्हाला बक्सारची लढाई सांगितली त्या बक्सारच्या लढाईमध्ये मित्रांनो रॉबर्ट क्लाईव्हच्या विरोधात मनरोच्या नेतृत्वात असणारी एक तुकडी ही म्हणजे विरोधात गेली आणि तिने अर्ध लढाई चालू असतानाच माघारी घेऊन टाकली होती. म्हणजे तो पहिला त्या पद्धतीने सैनिकांचा उठाव होता, सैनिकांनी त्या पद्धतीने उठाव जे आहे ते सुरू केले होते. त्याच्यानंतर दुसरा प्रमुख ब्रिटिशांच्या विरोधात जो उठाव झाला ज्याला आपण भारतातल्या उठावाची सुरुवात म्हटली तरी चालेल तो म्हणजे लॉर्ड, मी तुम्हाला लॉर्ड आणि वॉरन दोन हेस्टिंग्स सांगितले बरोबर ना, लॉर्ड हेस्टिंगच्या काळात काही घटना सांगितल्या, वॉरन हेस्टिंगच्या काळात काही घटना सांगितल्या. आता वॉरन हेस्टिंगचा कार्यकाळ मी तुम्हाला 72 पासून ते पुढे सांगितला 1775 ते 1785 याच्या 2 वर्ष आधी म्हणजेच 1770 बंगालमध्ये जी दुहेरी शासन व्यवस्था निर्माण झाली होती त्या दुहेरी शासन व्यवस्थेच्या विरोधात प्लस मित्रांनो ब्रिटिशांनी म्हणजे बघा की औरंगजेबाने एक जिझिया नावाचा कर इंट्रोड्यूस केला होता तो नंतर बंद करण्यात आला, मोहम्मद शहाच्या काळापासून तो बंद झाला, पण मात्र ब्रिटिशांनी सुद्धा धार्मिक बाबींवरती काही रिस्ट्रिक्शन आणण्याचा प्रयत्न हा 1765 नंतर बंगालमध्ये केला.
आणि त्याच्या विरोधात मित्रांनो बंगालमध्ये संन्यासांनी बंड केला. संन्यासांचं बंड हे 1770 पासून जे सुरू होतं त्याला तिथल्या लोकांचा सुद्धा सपोर्ट मिळतो, कारण दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये तिथले लोक सुद्धा म्हणजे फार भरसटले गेले होते, त्यामुळे तिथल्या लोकांनी सुद्धा त्या सिस्टीमला सॉरी त्या उठावाला संन्यासी उठावाला संन्यासी रिबेलियनला पाठिंबा दिला. आणि संन्यासांनी जो आहे तो ब्रिटिशांच्या विरोधात हा उठाव पहिल्यांदा केला, तिथून पुढे उठावाची सुरुवात जी आहे ती झालेली आपल्याला दिसते. अर्थात हा जो उठाव आहे हा उठाव ब्रिटिशांनी दडपून टाकलेला आहे. ब्रिटिशांनी बरेच उठाव जे आहेत ते दडपलेले आहे. ब्रिटिशांनी भारतीयांना जास्त जास्त पुढे येऊन दिलं नाही, पण मात्र 1857 उठावामध्ये ज्या पद्धतीने नियोजन झालं त्यामुळे तो खूप मोठा उठाव जो आहे तो होऊ शकला. त्याच्यामध्ये मी येतो पुढे, पण मात्र या उठावाच्या संदर्भात सांगत होतो की संन्यासांचा उठाव झाला. संन्यासांच्या उठावाप्रमाणेच संथाळांचा उठाव असेल, चुआर आणि हो यांचा उठाव असेल, पागलपंथी बंड असेल किंवा मग रामोशांचा उठाव असेल, हे सगळे उठाव जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर अगदी बंगाल असेल किंवा उत्तर प्रदेश असेल आणि गारो खासी जयंतिया इकडे घडणारे उठाव म्हणजे खासी उठाव असेल हे उठाव सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे ठरतात. आणि या उठावाच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधात कुठेतरी एक वातावरण जे आहे ते निर्माण होत होतं आणि त्याच्यामध्ये सैन्याने सुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस जे आहे ते उठाव केले होते. त्याच्यामध्ये 1807 मध्ये मद्रास प्रांतामध्ये वेल्लोर ही जी छावणी होती या वेल्लोर छावणीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात त्या काळात तिथे लॉर्ड बेंटिक जो आहे तो गव्हर्नर होता आणि त्या गव्हर्नरने एक आदेश दिले होते की इथून पुढे वेल्लोर छावणीमधल्या सैनिकांनी गंध लावायचा नाही, कानात गुंडलं कुठल्याही पद्धतीने नसावे, त्यांनी हातात कुठल्याही पद्धतीने म्हणजे जे त्यांचं जे वेअरिंग असेल ते सगळं चेंज केलं असं थोडक्यात समजा. म्हणून 1807 मध्ये मित्रांनो त्या वेल्लोरच्या सैनिकांनी सुद्धा उठाव केला, म्हणजे उठावाची सुरुवात झाली होती. पुढे जाणे 1826 मध्ये जे ब्रह्मदेशवरती ब्रिटिशांनी आक्रमण केलं, या ब्रह्मदेशच्या आक्रमणाच्या तिकडे जात असताना याच काळात ब्रिटिशांनी जे इंडियन सैन्य होतं ना त्यांचा भत्ता कमी केला, त्यांना जे एक्स्ट्रा पैसे दिले जायचे ते कमी केले. आणि ते कमी केल्यामुळे 26 मध्ये भारतीय तुकडीने ब्रह्मदेशवरती जाण्यापासून माघार घेतली, म्हणजे जायचं नाही असं सांगितलं. हाही एक प्रकारचा उठाव होता. त्यानंतर सोलापूर तुकडी असेल, कोल्हापूर तुकडी असेल, या सगळ्या तुकड्यांनी या भत्त्यांवरून अशा पद्धतीने उठाव जे आहेत ते केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात कुठेतरी वातावरण जे आहे ते निर्माण होत होतं. आणि ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण निर्माण होत होतं त्याचा अंतिम पार्ट म्हणजे 1857 उठाव हा आपल्याला सांग देतो. हा त्या सगळ्या छोट्या छोट्या उठावांचा एकंदरीत स्वरूप आहे. कारण ह्याच्या थोडं आधी कोळी समाजाने सुद्धा उठाव केला, शेतकरी समाजाने उठाव केला. कोळी समाजाच्या उठावाच्या बाबतीत प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो PSISTA ASO ला की त्यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी उठाव गेले होते असा प्रश्न आला होता. तर 1829 म्हणजे 1829 1839 आणि 1844 असे 3 वर्ष जे आहे हे उठाव झालेले आहे. आणि ते उठाव आपल्याला म्हणजे इयरच्या स्वरूपात जे आहे ते PSISTA ASO ला विचारले गेलेले. अशा पद्धतीने उठाव जे आहे ते होत होते. आणि या उठावाच्या संदर्भात अंतिम स्वरूप मी सांगितलं की 1857 उठाव झाला, पण मात्र त्याला इमिडिएट कॉज किंवा असं लगतचं रिझन किंवा कारण काय घडलं की 1857 उठाव झाला त्याच्यावरती आपण आता येऊया. लगतचं कारण जर म्हटलं मोठं मेजर रिझन तर ते डलहौसी यांनी जे संस्थानं खालसा केली हे मेजर रिझन आहे. डलहौसीने जास्तीत जास्त संस्थानात खालसा केली, त्यांचे अधिकार बंद करून टाकले, त्यांच्या पदव्या पेन्शन्स वगैरे सगळं बंद करून टाकलं. आणि त्यामुळे एक नेते जे आहे भारतीय नेते म्हणजे जे राजे वगैरे ज्यांना आपण म्हणतो ते त्या काळात आपण त्यांना नेते म्हणू शकतो त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. म्हणून जनतेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने असंतोष जो आहे तो निर्माण झाला. आणि त्या मोठ्या कॉज नंतर एक छोटं कारण जे ठरलं त्याच्याकडे आपण येऊया. मित्रांनो 1856 मध्ये ब्रिटिशांनी जुन्या लोखंडी बंदुका ज्या आहेत ते बंद करून टाकल्या. जुन्या लोखंडी बंदुका बंद केल्यानंतर त्यांनी डमडम अंबाला आणि सियालकोट हे 3 ठिकाण आहे, डमडम अंबाला आणि सियालकोट या 3 ठिकाणी नवीन रॉय म्हणजे इनफील्ड रायफल जी आहे तिचा प्रयोग सुरू केला, तिचं प्रशिक्षण सुरू केलं. आणि ही जी नवीन रायफल होती ना मित्रांनो या इनफील्ड रायफलमध्ये जी कारतुसांसाठी कार्ट्रेज याच्यासाठी जी चरबी वापरली जायची ती चरबी डुकरापासून आणि गायीपासून म्हणजे बनवली जायची. आणि म्हणून गाय जी आहे ती हिंदूंसाठी पवित्र आणि डुक्कर जे आहे ते मुस्लिम बांधवांसाठी निषिद्ध, या दोन्हींचाही धर्म जो आहे तो बाटला जातोय असं एकंदरीत सैन्यामध्ये जे आहे चर्चा व्हायला लागली. आणि त्याचं स्वरूप म्हणजे 23 मार्चला 1857 मध्ये बराकपूरच्या छावणीमध्ये मेजर हुसेन
याला मंगल पांडे यांनी गोळ्या घातल्या आणि तिथून उठावाला सुरुवात झाली. खरं तर उठावाची ती तारीखच नव्हती. मंगल पांडे यांनी थोडं अर्ली जे आहे डिसिजन घेतला, पण उठाव हा जूनमध्ये घडणार होता. उठावाची तारीख ही लेट ठरलेली होती. उठाव हा आधीच सुरू झाला, त्यामुळे उठावामध्ये कुठेही कॉर्डिनेशन नाही. आणि उठावामध्ये कॉर्डिनेशन नाही त्यामुळे उठाव जो आहे ब्रिटिशांना दडपून टाकण्यासाठी हे एक मेजर टूल ठरलं. कारण ह्याच काळात ब्रिटिशांनी काय केलेलं होतं, टपाल व्यवस्था व्यवस्थित केली होती. बरं, दोन गोष्टी इथे लक्षात घ्या ज्या माझ्या मागच्या लेक्चरमध्ये ज्या आहेत त्या सांगण्यात गेल्या. टपाल व्यवस्थेचा नव्हे तर तार व्यवस्थेचा अधीक्षक म्हणून ओ शांगणेसे यांची नियुक्ती करण्यात आली होती, ज्यांच्याबद्दल मी टपाल व्यवस्था हा शब्द वापरला होता. आणि दुसरं म्हणजे टिपू सुलतान, याच्याबद्दल मी मद्रास असा वर्ड वापरला होता. तर बऱ्याच मुलांचं तिथे मी कमेंट वाचलं की म्हैसूर आहे. म्हैसूर जरी असलं मित्रांनो, म्हैसूरमध्ये त्याचं कॅपिटल होतं, पण मात्र तो पूर्ण मद्रास टेरिटरीमध्ये जे आहे आपल्या अंडर ती मद्रास टेरिटरी त्यांनी ठेवलेली होती. म्हणजे मद्रास टेरिटरी टिपू सुलतानच्या अंदर, लक्षात राहते. म्हणजे मी तिथे चुकलेलं नव्हतं तर मी बरोबर सांगत होतो, फक्त मी म्हैसूरचा उल्लेख केला नाही. पण मात्र ओ शांगणेसेच्या बाबतीत मी माझा डाटा तिथे सांगताना चुकला होता. तो डाटा आता मी क्लिअर करून देतो की ओ शांगणेसे जर म्हटलं तर तार विभागाचा म्हणजे टेलिग्राफचा हेड म्हणून त्याला नियुक्त करण्यात आलं होतं. टेलिग्राफ होतं, त्याच्यानंतर पोस्टल विभाग होता. या सगळ्या गोष्टींमध्ये ब्रिटिश जे आहे ते खूप स्ट्रॉंग होते. ब्रिटिशांचे न्यूज जे आहे ते खूप फास्ट जात होते. भारतीयांनी न्यूजसाठी काय ठेवलं होतं मित्रांनो, म्हणजे हा प्रश्न येऊ शकतो, व्यवस्थित लक्षात घ्या. ब्रिटिशांनी भारतीयांनी ब्रिटिशांच्या ज्या न्यूज आहेत त्या या माध्यमातून खूप फास्ट जात होत्या. भारतीयांच्या न्यूज का स्लो होत्या किंवा का काय त्यांनी टूल यूज केलं होतं न्यूज पाठवण्यासाठी, तर ते फार भारी होतं. त्यांनी चटणी भाकरी आणि कमळाचं फूल हे आपलं एक चिन्ह ठेवलं होतं, लक्षात घ्या. चटणी भाकरी आणि कमळाचं फूल, कमळाचं फूल ज्याच्याकडे असेल तो उठावातला माणूस आहे असं समजलं जायचं. आणि त्याचबरोबर मित्रांनो, चटणी भाकरी जी आहे, मग ती भाकरी कोणत्याही प्रकारची, आता तुम्हाला प्रश्न पडेल सर नक्की ती बाजरीची भाकर होती की काय, तर असं काही विचारू नका मित्रांनो, ती कोणती असू शकत होती. तर त्याच्यावरती ते मेसेज लिहायचे आणि ते मेसेज जे आहे ते समोरच्या व्यक्तीकडे, कारण त्याच्यावरती संशय घेतला जात नव्हता ना, चटणी भाकरी होती कोण संशय घेणार, म्हणून त्या भाकरींवरती मेसेज लिहिला जायचा, तो पुढे पाठवला जायचा, जो वाचेल त्याच्यापासून पुढे जाय ते अशा पद्धतीने मेसेज जो आहे तो स्प्रेड व्हायचा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही शाळेमध्ये असताना मामाचं पत्र हरवलं म्हणून असं काही एक गेम जो आहे तो खेळला असेल, किंवा मग बघा की तुम्ही असं रिंगण करून बसतात, एकाच्या कानात एक गोष्ट सांगितली जाते आणि शेवटपर्यंत ती येते का असं बघितलं जातं. तर आपल्याला माहिती की दोन तीन व्यक्ती विद्यार्थ्यांनंतर ती जी आपण एकाच्या कानात सांगितलं असतं ते चेंज होत होत जे आहे ते एंडपर्यंत काय सांगितलं ते काहीच कळत नाही. या मेसेजचं सुद्धा तसंच झालं. पहिल्यांदा जे लिहिलं जात होतं दुसऱ्यांदा लिहिताना, कारण ती भाकर दोन तीन दिवसात खराब व्हायची त्याच्यामुळे नवीन मेसेज लिहिला जायचा, आणि म्हणून अंतिम ठिकाणी मेसेज जात असताना प्रॉब्लेम यायचे. असं साधं जे टूल भारतीयांनी वापरलं हे सुद्धा उठावासाठी म्हणजे उठाव दडपून टाकण्यासाठी जे आहे किंवा उठावामध्ये फेल्युअर येण्यासाठी कारणीभूत ठरले. हा उठाव अशा पद्धतीने चालू असतानाच मित्रांनो मी सांगितलं की मेजर हुसेनला मारलं, आणि मेजर हुसेनला मारलं ही जी न्यूज आहे ही मेरठच्या सैन्याकडे गेली. मीरत किंवा मेरठ हे दिल्लीपासून अवघ्या 30 मैल अंतरावरती असणारं ठिकाण. इथे ज्यावेळेस ती न्यूज गेली त्यावेळेस मित्रांनो या इथे असणाऱ्या घोडदळाने विचार केला की आपण दिल्लीवरती जायला पाहिजे, आणि दिल्लीला बादशाह म्हणून बहादूरशाह जफर याला तरी त्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे. म्हणून 10 मेला 10 मे 1857 मेरठमधून घोडदळाचे एक तुकडी जी आहे ती दिल्लीकडे रवाना होते. आणि ती दिल्लीकडे रवाना झाल्यानंतर मित्रांनो 12 मे पर्यंत जो बहादूरशाह जफर जो आहे त्याला तरी त्यांनी म्हणजे तिथे 12 मे पर्यंत पूर्ण दिल्ली ताब्यात घेऊन नंतर ह्या बहादूरशाह जफरला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित करतात. त्याला हेही माहीत नसतं की आपण बादशाह झालेलो आणि काय होतं हेही माहीत नसतं. कारण मित्रांनो त्या ह्या उठावामध्ये बहादूरशाह जफरचा फारसं काही रिलेशन नसतं. त्याचं कारण असं की ब्रिटिशांनी बहादूरशाह जफर यानेच हा उठाव घडवला असा एक खटला चालवलेला आहे 1857 उठावाच्या नंतर. त्याच्यासाठी सगळे एव्हिडन्स ब्रिटिशांनी गोळा केले. कारण का बहादूरशाह जफरला दोषी ठरवायचं होतं. बहादूरशाह जफर हा दोषी ठरवायचा आणि त्याला फाशीची शिक्षा द्यायची, म्हणून सगळे एव्हिडन्स कलेक्ट केले. त्या एव्हिडन्समध्ये एकही एव्हिडन्स असा मिळाला नाही मित्रांनो की ह्या उठावाच्या सुरुवातीला किंवा हा उठाव जो आहे तो बहादूरशाह जफरने घडवलेला आहे असा कुठलाच एव्हिडन्स मिळाला नाही. त्यामुळे आपल्याला हे सांगतात की बहादूरशाह जफर जो आहे तो 100% अज्ञानी होता या उठावाच्या बाबतीत. असं काही घडतंय किंवा असं काही घडणार आहे हे काहीच माहीत नाही. आणि मग जनरल हेविट वगैरे हे जे दिल्लीत त्या काळात असणारे अधिकारी आहे या सगळ्या अधिकाऱ्यांना तिथून पळवून लावलं, पण मात्र हे काही खूप जास्त काळ टिकलं असं अजिबात नाही. कारण नंतर दिल्लीवरती ब्रिटिश जो अधिकारी आहे निकोलसन याने परत हल्ला केला, दिल्ली परत एकदा जिंकून घेतली, आणि त्याच्याबरोबर असणारा जो हडसन नावाचा जो मेजर होता
मेजर हडसन याने या बहादूरशाह जफरच्या एका दोन मुलाला आणि एका नातवाला जे आहेत ते गोळ्या घालून ठार केलं. मित्रांनो, बहादूरशाह जफरला पकडण्यात आलं. हा प्रश्न आहे ना, अर्थात थोडं तुम्हाला वाटेल की टॉपिक काय सांगताय, पण लक्षात घ्या, एखाद जर तुमच्यापैकी भविष्यात KBC मध्ये गेला आणि माननीय बच्चन साहेबांनी तुम्हाला प्रश्न विचारला, कारण हा प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून सांगतो की हा जो बहादूरशाह जफर जो आहे तो 1857 उठावामध्ये ज्यावेळेस त्याला पकडलं, कैद केलं, त्यावेळेस तो कुठे लपलेला होता असं विचारलेलं आहे. तर तो हुमायूनची जी टूम जी आहे ना, त्या हुमायून टूममध्ये लपलेला होता. त्याला तिथून पकडलं किंवा त्याला तिथून उचललं. आणि त्याला, मित्रांनो, मी मागे सांगितलं की ब्रह्मदेशमध्ये जे ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार, तिथे जे रंगून नावाचं ठिकाण ब्रिटिशांच्या ताब्यात आलं होतं, त्या रंगूनला त्याला तिथे पाठवून दिलं, म्हणजे त्याला तिकडे शिक्षा म्हणून तिकडे ठेवण्यात आलं. रंगून ब्रह्मदेश म्हणजे तुम्ही बे ऑफ बेंगालच्या तिथे असणारा, म्यानमारच्या बाजूला असणारा तो रंगून नावाचा ठिकाण आहे. बरं, ते रंगून नावाचं ठिकाण आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या थोड्या जास्त लक्षात ठेवणार, कारण मित्रांनो, तिथे जन्म झालेला व्यक्ती नंतर कच्छमध्ये आला, कच्छमधून हळूहळू राजकारणात सक्रिय झाला आणि त्यांनी सध्या गुजरातचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते भूषवलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न करंटमध्ये विचारला जाऊ शकतो. तर रंगून जे आहे त्या केसमध्ये लक्षात ठेवा की याला तिकडे पाठवलं आणि तिकडेच 62 या बहादूरशाह जफरचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा टूम जो आहे तो सुद्धा तिकडेच बांधलेला आहे. लक्षात घ्या, रंगूनमध्ये बांधलेला आहे, म्हणजे ब्रह्मदेशमध्ये. म्हणजे हा एकमेव मुघल बादशाह आहे की त्याचा भारताच्या बाहेर टूंब आहे, असंही म्हटलं तर आपण वावगं ठरणार नाही, म्हणजे लॅटर मुघलमध्ये म्हणतोय मी. तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्या पत्नी दिल्ली परत एकदा ब्रिटिशांच्या ताब्यात आली. आता विषय होता तो म्हणजे लखनौ आणि तिथल्या प्रदेशाचा, म्हणून कारण बेगम हजरत महल हिने लखनौमध्ये उठाव केला आणि लखनौमध्ये उठाव केल्यानंतर तो उठाव दडपून टाकण्यासाठी कॅम्पबेल नावाच्या अधिकाऱ्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली. व्यवस्थित लक्षात घ्या, मी जेवढे अधिकारी सांगतोय ना हे अधिकारी MPSC PSIST ASO आणि सगळे एक्झामले आतापर्यंत विचारले गेले की कोणत्या अधिकाऱ्याने कुठला उठाव जो आहे तो दडपून टाकलेला आहे. तर हा जो कॅम्पबेल नावाचा अधिकारी जे आहे, या कॅम्पबेलने लखनौवरती हल्ला केला, लखनौ ताब्यात घेतला आणि लखनौ ताब्यात घेतल्यानंतर मित्रांनो, बेगम हजरत महल जी आहे ती लखनौमधून पळून गेली. बेगम हजरत महल तिथून पळून गेल्यानंतर ती गेली कानपूरला नानासाहेब पेशव्यांच्या आश्रयाला. नानासाहेब पेशवे सेकंड यांचं कानपूरवरती उठाव तयारी काही चालू होता, ते कठोर असा ब्रिटिशांना लढाई देत होते आणि त्यातच बेगम हजरतमल ही त्यांना जाऊन मिळाली. त्याच्यामुळे त्यांचं पारडं जड झालं. पण मात्र कॅम्पबेल जो आहे ना तो फार कसलेला सेनापती होता, कारण त्याला खूप नॉलेज होतं, कोणत्या पद्धतीने टॅक्ट वापरली म्हणजे आपल्याला युद्धामध्ये यश मिळवता येतं हे त्याला माहिती होतं. आणि म्हणून कॅम्पबेलने लखनौ ताब्यात घेतल्यानंतर लगेच कानपूरवरती हल्ला केलेला आहे. लक्षात घ्या, कॅम्पबेलच आहे दोन्ही ठिकाणी, लखनौला आहे कॅम्पबेल आणि कानपूरला आहे कॅम्पबेल. कानपूरला ज्यावेळेस कॅम्पबेल चालून गेला त्यावेळेस मित्रांनो, नानासाहेब पेशवे यांची ताकद खरोखर कमी पडली आणि नानासाहेब पेशव्यांना पळून जावं लागलं. मागच्या वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे, PSIST ASO कंबाईनला विचारला प्रश्न आहे की 1857 उठावामध्ये नानासाहेब पेशवे खालीपैकी कोणत्या ठिकाणी पळून गेले होते, तर ते त्यावेळेस नेपाळला पळून गेले. अर्थात त्यांच्यासोबत बेगम हजरत महल देखील होती आणि ते दोघंही जे आहेत ते नेपाळला गेले. आणि नंतर नानासाहेब पेशव्यांच्या संदर्भात आपल्याला कुठलाही डाटा उपलब्ध होत नाही की नंतर मग त्यांनी 1857 उठावामध्ये काही पार्टिसिपेट केलं का, किंवा मग त्यांनी नंतर पुढे काय नक्की कार्य केलं याच्याबद्दल डाटा जो आहे तो कुठेही इतिहासकारांना माहीत नाही, किंवा मग त्याच्याबद्दल बरेच शंका वगैरे आहे, त्यामुळे आपण त्या किंवा MPSC सुद्धा त्याच्यामध्ये जात नाही तर आपणही जाण्याचं कारण नाही. इथे तात्या टोपे नावाचे म्हणजे असणारे सेनापती, अगदी मित्रांनो साधा व्यक्ती तात्या टोपे, नाशिकमध्ये येवला नावाचं जे एक तालुका आहे तिथे त्यांचा जन्म झालेला आणि त्याच्यानंतर ते पुण्यामध्ये गेले आणि तिथून पुढे ते बंगालमध्ये गेले. बंगालमध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये भरती झालेला हा व्यक्ती, पण ज्यावेळेस त्यांना समजलं की बाजीराव पेशवा यांचं कानपूरला त्यांना पाठवण्यात आलेलं आहे, त्यांना पेन्शन देण्यात आली, कानपूरला बाजीराव पेशवे आले, त्यावेळेस हे तात्या टोपे जे आहे हे तात्या टोपे म्हणजे नानासाहेब पेशवे किंवा बाजीराव पेशवे यांच्याकडे गेलेले आपल्याला दिसतात. मित्रांनो, इथे एक करंटला जोडून असणारा भागही सांगून देतो, त्यांचा जन्म जो आहे तो 1816 झालाय तात्या टोपे यांचा. म्हणून 2016 महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली सरकार या तिघांनी मिळून तात्या टोपे यांची जयंती साजरी केली, कारण 200 पूर्ण झाली होती, लक्षात घ्या, 16. म्हणून एखादा प्रश्न जर विचारला गेलास तर तात्या टोपेंबद्दल लक्षात राहू द्या. ते तात्या टोपे जे आहे कानपूरमध्ये लढत असतानाच नानासाहेब पेशवे ज्यावेळेस निघून गेले नेपाळकडे, त्यावेळेस तात्या टोपे जे आहे ते झाशीकडे निघून आले, झाशीच्या राणीच्या मदतीला. झाशीची राणी खूप स्ट्रॉंग पद्धतीने लढा देत होती,
पण त्याच वेळेस तात्या टोपे आणि झाशीचे राणी एकत्रित आले म्हटल्यानंतर तिथे आपला टिकाव लागणं खूप अवघड आहे असं ब्रिटिशांना वाटल्यानंतर ब्रिटिशांनी अधिक फौज जी आहे ती मागवली. त्या अधिक फौजेचं आणि टोटल ब्रिटिशांचं नेतृत्व ज्याने केलं तो म्हणजे ह्यू रोज नावाचा ब्रिटिश अधिकारी. लक्षात घ्या, ह्यू रोज. ह्या ह्यू रोजने झाशीमध्ये तात्या टोपे आणि झाशीचे राणी दोघांनाही हरवलं. त्यामुळे या दोघांनाही झाशी सोडून पळून जावं लागलं. हे दोघंही ग्वाल्हेरला पळून गेले शिंदेच्या आश्रयाला, ग्वाल्हेरच्या किल्ल्याकडे. लक्षात घ्या, पण मात्र प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की शिंदे आणि नागपूरचे भोसले त्यांच्यासोबत गायकवाड, गुजरातचे गायकवाड, हे तीनही महत्त्वाचे जे सरदार होते मराठ्यांचे, हे तीनही सरदार जे आहे 1857 उठावात ब्रिटिशांच्या विरोधात गेले नाही. त्यांनी उठाव केला नाही, लढा दिला नाही, कुठल्या पद्धतीने त्यांनी तसं काही प्रयत्न केला नाही. आणि त्यांनी ठरवलं की आपण ब्रिटिशांना नाराज करायचं नाही. त्यामुळे झाशीची राणी आणि तात्या टोपे ज्यावेळेस ग्वाल्हेरकडे गेले शिंदेच्या आश्रयाला, त्यावेळेस मित्रांनो शिंदेनी त्यांना कुठल्याही पद्धतीने आश्रय दिला नाही. त्यामुळे तिथे ग्वाल्हेरच्या पायथ्याशीत लढत असताना, कारण हिवरोज याने झाशी घेतल्यानंतर तो लगेच झाशीच्या म्हणजे राणी आणि तात्या टोपे यांच्या मागे जो आहे तोही ग्वाल्हेरला गेला. त्याने तिथेच लढत असताना जे आहे झाशी इथे म्हणजे त्या ग्वाल्हेरच्या पायथ्याशी मित्रांनो झाशीच्या राणीला, राणी लक्ष्मीबाईला वीरमरण मिळाले, प्राप्त झाले, त्यांची तिथे डेथ झाली. आणि तात्या टोपे जे आहे हे मात्र लढत होते. लढत असतानाच ते मद्रास आपलं मध्य प्रदेशमध्येच त्यांच्या मित्राच्या इथे मुक्कामी असताना ब्रिटिशांना त्यांच्या मित्रांनी जी आहे ती खबर दिली आणि त्यांना तिथे पकडण्यात आलं. आणि मित्रांनो शेवट जो आहे तात्या टोपेंच्या माध्यमातून झाले, शेवटची लढाई शिप्रीची लढाई 1857 उठावची. तात्या टोपे यांना 59 जे आहे फासावरती लटकवण्यात आलं आणि 1857 उठाव जो आहे तो 100% दडपण्यात आला. याच्यामध्ये जो बिहारचा बिहारमध्ये जगदीशपूर जे आहे, जगदीशपूरमध्ये कुवर सिंग नावाचा जमीनदार होता, याने सुद्धा खूप जमीनदारांना एकत्रित करून बिहारमध्ये जनतेला एकत्रित करून विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र त्याला म्हणजे तितकंसं यश आलं नाही मित्रांनो. त्यामुळे त्याचाही डेथ आहे. या कुवर सिंग वरती एक PSISTISOला प्रश्न विचारला गेलेला आहे की ज्यावेळेस त्याचा डेथ झाला त्यावेळेस त्याचं वय किती होतं, तर त्यावेळेस त्याचं वय 88 होतं. म्हणजे खूप म्हणजे ह्या वयात सुद्धा तो त्या ठिकाणी लढा देत होता. त्याचबरोबर मित्रांनो कोल्हापूरमध्ये चिमाजी भाऊसाहेब असतील, साताऱ्यामध्ये शहाजी प्रताप असतील, त्याच्यानंतर इतर ठिकाणी म्हणजे सातपुडामध्ये असतील किंवा मग सातपुडाचे खर्जा सिंग यांचं नाव सांगते, राधू भांगरे नाशिक आणि नगरच्या परिसरामध्ये यांचं नेतृत्व असेल, या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जो आहे तो उठावाला सपोर्ट केला किंवा उठाव केला. पण मात्र हे सगळे उठाव जे आहे ते ब्रिटिशांनी दडपून टाकले आणि 1857 उठावामध्ये भारतीयांना अपयश आलेलं आपल्याला दिसतं. कारण अजून एक आहे, 1857 उठावाच्या बाबत आपण जर थोडं बघितलं ना मित्रांनो, तर बंगाल, कानपूर आजूबाजूचा प्रदेश, लखनौ वगैरे, दिल्लीपर्यंतचा प्रदेश, तो जो आपण एकंदरीत तो प्रदेश घेतो तो, त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातले काही प्रदेश आणि म्हणजे ह्या प्रदेशाच्या व्यतिरिक्त दक्षिण भारत वगैरे जर आपण विचार केला तर सगळीकडे शांतता आहे, सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा शांतता आहे. म्हणजे त्या उठावाला सर्वसामान्य जनतेचा फार कमी सपोर्ट आहे, दक्षिणेमध्ये कुठेही उठाव नाही. त्यामुळे हा छोटा उठाव होता, पण मात्र हा म्हणजे जी एक आपण कन्सेप्ट म्हणतो ना भारत, ही भारत नावाची कन्सेप्ट, आपला देश असतो हा देश नावाची संकल्पना, ही जी निर्माण झाली किंवा ती मनामध्ये रुजली तिला जबाबदार जे आहे ते 1857 उठाव आहे. तिथून पुढे भारतासाठी लोक लढायला लागली, तिथून पुढे भारत नावाचा पाठ जो आहे तो सगळ्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. कुठल्याही स्थानिक संस्थांसाठी किंवा राजांसाठी कोणी लढलं नाही त्यानंतर, त्यानंतर सगळ्यांनी भारत निर्माण करायचा हे ध्येय जे आहे ते ठरवले. म्हणून 1857 उठाव जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही ह्या सगळ्या फॅक्च्युअल डाटाच्या बाबतीत म्हणजे लक्षात ठेवणार. हा उठाव झाला मित्रांनो, हा उठाव ब्रिटिशांनी दडपून टाकला आणि हा उठाव ब्रिटिशांनी दडपल्यानंतर इथे उठाव का झाला असं इंग्लंडमध्ये जे आहे संसदेमध्ये चर्चा झाली. त्याच्यानुसार असं कळलं की कंपनीने ज्या पद्धतीने धोरणं भारतामध्ये अवलंबली, ज्या पद्धतीने धर्मामध्ये हस्तक्षेप केला, म्हणजे सतीबंदी असेल, त्यानंतर अगदी विधवा पुनर्विवाह कायदा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने भारतीयांच्या हिंदू धर्माच्या अंतर्गत जो इंटरफेअर केला त्याला 1857 उठावामुळे जे आहे गती आली किंवा गती मिळाली असं त्याच्यामध्ये एकंदरीत दिसलं. म्हणून कंपनीची सत्ता जी आहे ती भारतामध्ये बंद करून टाकायची आणि भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता जी आहे ती आता सुरू करायची असं एक जाहीरनामा जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला. त्याला आपण म्हणजे 1 नोव्हेंबर 1858 कायदा किंवा जाहीरनामा किंवा राणीचा जाहीरनामा, प्रोक्लेमेशन ऑफ क्वीन असंही त्याला त्या ठिकाणी म्हणतो.
तो तरीकाने आला आणि त्याच्यानुसार मित्रांनो सत्ता ट्रान्सफर झाली. मग सत्ता ट्रान्सफर झाली मग नक्की काय काय निर्माण झालं ते लक्षात घ्या. ही सत्ता ट्रान्सफर झाल्यानंतर इथे एक नवीन पद जे आहे ते निर्माण करण्यात आलं व्हाईसरॉय नावाचं. आणि जो 1857 च्या उठावाच्या वेळेस गव्हर्नर जनरल कोण आहे लॉर्ड कॅनिंग. हा लॉर्ड कॅनिंग कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा म्हटलं होतं. आणि हाच लॉर्ड कॅनिंग ब्रिटिश भारताचा संसदेचा पहिला व्हाईसरॉय असंही म्हटलं होतं किंवा त्याला 1857 उठावानंतर संसदेच्या हातात सत्ता गेल्यानंतर पहिला गव्हर्नर असंही म्हटलं होतं. लक्षात घ्या तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. या लॉर्ड कॅनिंगला आता व्हाईसरॉय म्हटलं जाणार होतं. आणि जे म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हे जे दोन म्हणजे मंडळ होती हे दोन्ही मंडळ जे आहेत ते रद्द करून टाकली. आणि त्या दोन मंडळांच्या ऐवजी मित्रांनो भारत मंत्री नावाचं जे आहे एक पद निर्माण करण्यात आलं. आणि भारताचा पहिला भारत मंत्री म्हणून लॉर्ड स्टॅनले याची नियुक्ती करण्यात आली. हे राणीच्या जाहीरनाम्यामध्ये असणारी तरतूद आहे. राणीच्या जाहीरनाम्यामध्ये नंतर पुढे असं सांगण्यात आलं की भारतामध्ये कुठल्याही पद्धतीने जे आहे धार्मिक हस्तक्षेप केला जाणार नाही. आणि इथून पुढे कोणत्याही भारतीयाचे जे आहे संस्थानं खालसं केले जाणार नाही. त्याचबरोबर जर एखाद्या संस्थानिकाला दत्तक वारसा घ्यायचा असेल दत्तक पुत्र घ्यायचा असेल तर त्याला सुद्धा मदत केली जाईल. हे सुद्धा 1857 उठावाच्या नंतर आलेल्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये जे आहे ते सांगण्यात आलं. आणि मग तिथून पुढे आपल्याला जो इतिहास बघावा लागतो तो ब्रिटिश पार्लियामेंटच्या वतीने बघावा लागतो. आय होप की तुम्हाला सगळं अंडरस्टँड होत असेल. आणि मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तर उद्याच्या लेक्चरमध्ये ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. तुम्ही उत्तर तुमचे प्रश्न जे आहे ते विचारत राहा. त्या चॅट बॉक्समध्ये जे आहे तुमचे प्रश्न जे आहे ते मांडत राहा. आणि हे लक्षात घ्या की तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते माझ्या बोलण्याकडे असलं पाहिजे. बाकी बाबींकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. कारण काही लोक जे आहेत ते बऱ्याच वेळेस टाईमपास करत असतात. कमेंट बॉक्समध्ये मी बऱ्याच वेळेस बघितल्यानंतर साध्या साध्या कमेंट असतात. त्या टाईमपासकडे तुम्ही लक्ष न देता मी जे काही सांगतोय रिवाईज जे करतोय त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष जे आहे ते तुम्ही द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मित्रांनो. तर आता इथून पुढे जे आले ते म्हणजे सगळे व्हाईसरॉय ते आपण थोडक्यात त्यांची एक लिस्ट बघूया की नक्की कोणकोण आलं ना आपल्याला कोणकोण अभ्यासायचं आहे लिस्ट. आणि त्यात इम्पॉर्टंट लोक म्हणजे आपलं लेक्चर झाल्यानंतरही तुम्ही जे नंतर रिवाईज करायचे ते लोकही मी तुम्हाला सांगू देतो की कोणते व्हाईसरॉय महत्त्वाचे. सर्वात प्रथम आला तो म्हणजे कॅनिंग. कॅनिंग जे आहे 1858 ते 1862 पर्यंत राहिला. मी हे 1800 सांगतोय 1858 ते 1862 मध्ये हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. तो 56 होता. 56 ते 62 हा पूर्ण कार्यकाळ आहे त्याचा. पण मात्र व्हाईसरॉय म्हणून तो 1858 ते 1862 पर्यंत आहे. त्याच्यानंतर एक वर्षासाठी एल्गिन नावाचा कार्यकर्ता आलेला आहे व्हाईसरॉय म्हणून एल्गिन 63 पर्यंत. आणि मित्रांनो 63 नंतर 68 पर्यंत लॉरेन्स नावाचा व्यक्ती जो आहे तो भारताचा व्हाईसरॉय झालेला आहे लॉर्ड लॉरेन्स. त्यानंतर मित्रांनो 72 पर्यंत लॉर्ड मेयो आहे. 72 ते 76 पर्यंत नॉर्थब्रुक नावाचा व्यक्ती आहे. 76 ते 80 पर्यंत लिटन नावाचा व्यक्ती आहे. 80 ते 84 पर्यंत रिपन नावाचा व्यक्ती आहे. 84 ते 88 पर्यंत डफरिन नावाचा व्यक्ती आहे. 88 ते 93 पर्यंत लान्सडाऊन नावाचा व्यक्ती आहे. 93 ते 98 पर्यंत एल्गिन सेकंड आहे. त्याच्यानंतर 99 पासून ते 1805 पर्यंत कर्झन नावाचा व्यक्ती आहे. 1805 पासून ते 1810 पर्यंत मिंटो नावाचा व्यक्ती आहे. 1810 ते 1816 पर्यंत सॉरी 1910 ते 1916 पर्यंत हार्डिंग सेकंड नावाचा व्यक्ती आहे. 1916 ते 1921 पर्यंत चेम्सफर्ड म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड तुम्हाला माहिती असेल ना त्याचा चेम्सफर्ड तो व्यक्ती आहे. 21 पासून ते 26 पर्यंत रीडिंग नावाचा व्यक्ती आहे. 1921 ते 1926 1926 पासून ते 1931 पर्यंत लान्स आयर्विन नावाचा व्यक्ती आहे त्याला आपण इरविन असंही म्हणतो. त्याच्यानंतर 31 पासून ते 36 पर्यंत विलिंग्डन नावाचा व्यक्ती आहे. 36 पासून ते 43 पर्यंत लिंडिथगो नावाचा व्यक्ती आहे. 43 पासून ते 46 पर्यंत वेवेल नावाचा व्यक्ती आहे. आणि मित्रांनो शेवटचा जे आहे तो म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन. इथे आपल्याला हे सगळे गव्हर्नर जनरल जे आहेत ते बघावे लागतात. 1800 म्हणजे 1900 भारत स्वातंत्र्यापर्यंत इतके सर्व व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल जे आहेत ते आलेले आपल्याला दिसतात. तर आता एक एक करून याच्यामध्ये तुम्ही लिटन व्यवस्थित लक्षात ठेवायचा, रिपन व्यवस्थित लक्षात ठेवायचा, कर्झन व्यवस्थित लक्षात ठेवायचा, हार्डिंग जे आहे मिंटो आणि हार्डिंग हे दोन लोक आहे, त्याच्यानंतर इरविन आहे लक्षात ठेवण्याचा, त्यानंतर लिंडिथगो आहे आणि वेवेल आहे. हे लोक जे आहे ते जास्तीत जास्त लक्षात ठेवायचे कारण त्यांच्यावरती आतापर्यंत बऱ्याच जास्त प्रश्न जे आहे ते विचारले गेलेले. तर हा जो कॅनिंग आला सर्वात प्रथम व्हाईसरॉय, या कॅनिंगच्या काळात घडणाऱ्या घटना आपण आता बघूया. मित्रांनो कॅनिंगच्या काळात जे आहे तुम्ही जे PSI चे खास करून ज्यांना वर्दीचं स्वप्न आहे PSI व्हायचं आहे त्यांच्यासाठी मेन्सला IPC नावाचा एक
पार्ट आहे, बरोबर ना, इंडियन पिनल कोड किंवा त्याला मराठीमध्ये भारतीय दंड संहिता असं म्हणतात. तर जो हा आयपीसी आहे किंवा भारतीय दंड संहिता जी आहे, हा ऍक्ट मित्रांनो हा लॉर्ड कॅनिंगच्या काळात आला 1860 मध्ये. 1860 लॉर्ड मेकॉले हा जो आहे याच्या अध्यक्षतेखाली एक घटना समिती स्थापन करण्यात आली लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली. आणि ह्या लॉर्ड मेकॉलेने दिलेल्या ज्या शिफारसी होत्या त्याच्यानुसार म्हणजे मसुदा समितीचा अध्यक्ष होता तो, आयपीसीच्या मसुदा समितीचा अध्यक्ष लॉर्ड मेकॉले होता. त्याच्या अंतर्गत जे आहे 1860 मध्ये आयपीसीचा ऍक्ट आला आणि आयपीसी 1860 आजपर्यंत कंटिन्यू आहे, लक्षात घ्या. कारण तोच कायदा आपण म्हणजे अमेंडमेंट त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस होत असतात, पण कायदा 1860चाच आजही लागू आहे. आयपीसी ऍक्ट आला. त्याचबरोबर मित्रांनो 1860 मध्ये मी सांगितलं ना की 1853 मध्ये आलेला जो चार्टर ऍक्ट होता त्या चार्टर ऍक्टनुसार आयसीएस निर्माण करण्यात आली होती, पण ती कोणासाठी होती? तर ती होती फक्त ब्रिटिशांसाठी. 1860 मध्ये ती भारतीयांसाठी ओपन करण्यात आली. 1 ते 2 पोस्ट असायचे मित्रांनो, त्या 1 ते 2 पोस्ट साठी जे आहे आपले लोक जे आहेत ते बऱ्याच वेळेस काम करायचे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे नाव आपल्याला सांगता येतं, बरं ना, आणि सत्येंद्रनाथ यांचंही नाव सांगता येतं. अर्थात सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी जॉईन केलं नाही, पण सत्येंद्रनाथ टागोर यांनी जॉईन केलं, म्हणून पहिले आपण त्यांना मान जो आहे तो देत असतो. पण पास होणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे ते पहिले आयसीएस पास होणारे. 1860 मध्ये ती भारतीयांसाठी ओपन करण्यात आली. मित्रांनो 1860 मध्येच म्हणजे 1860 मध्येच पोलीस विभागाला प्रॉपर एक दिशा देण्यात आली. एक प्रॉपर पोलीस विभाग जो आहे तो निर्माण करण्यात आला आणि पोलीस विभागाचा प्रमुख म्हणून इन्स्पेक्टर जनरल हे पद जे आहे ते निर्माण करण्यात आलं. तेही 1860 मध्येच निर्माण करण्यात आलं. मित्रांनो 1861 मध्ये कौन्सिल ऍक्ट आला. या आता नाही इथे 1860 मध्ये किंवा राणीच्या जाहीरनाम्यामध्येच आलेली तरतूद आहे जी पुढे लागू झाली नाही. ॲडव्होकेट जनरल नावाचं पद जे आहे ते निर्माण करण्यात आलं होतं, पण ते लागू झालं नाही. म्हणून ॲडव्होकेट जनरल हे पद जर आपल्याला विचारलं खालीलपैकी कोणत्या कायद्यांनी लागू करण्यात आलं, तर ते 1935 कायदा आहे. पण मात्र त्याची निर्मिती जी आहे ना ती राणीच्या जाहीरनाम्यामध्येच आहे. ॲडव्होकेट जनरल तुम्हाला सर्वांना माहिती असेल ना, ॲडव्होकेट जनरल आणि ॅटॉर्नी जनरल. राज्यघटनेचा आर्टिकल 76 जे आहे ज्याच्यामध्ये ॲटॉर्नी जनरल आहे आणि राज्यघटनेचं आर्टिकल 165 आहे त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरल आहे. हे दोन पद जे आहे त्याच्यामध्ये ॲटॉर्नी जनरल नव्हे, पण ॲडव्होकेट जनरल हे ब्रिटिशांच्याच काळात आलेलं पद आहे, लक्षात घ्या. तर ते एक महत्त्वाची प्रोव्हिजन. यानंतर मित्रांनो 1861 मध्ये जो कौन्सिल ॲक्ट आला, त्या कौन्सिल ॲक्टनुसार व्हॉइसरॉयच्या आता कौन्सिलमध्ये थोडीफार प्रमाणात म्हणजे व्हॉइसरॉय कार्यकारिणी जी आहे त्या कार्यकारिणीमध्ये एक खातेपद्धत निर्माण केली जाणार होती आणि ती खाद्यपद्धती मार्फत जे आहे कारभार बघितला जाणार होता. त्याचबरोबर भारतीयांना सुद्धा कुठेतरी अधिकार असावा ही सुद्धा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आली होती. आणि त्याच्यानुसारच मित्रांनो किंवा त्याच्यामध्येच एक अजून 61 मध्ये एक हायकोर्ट ऍक्ट पारित करण्यात आला. त्याच्यानुसार 1862 मध्ये मुंबई मद्रास आणि कोलकाता म्हणजेच बंगाल इथे हायकोर्ट जे आहे ते स्थापन करण्यात आले. स्थापन झालेली हायकोर्ट हे सुद्धा प्रोव्हिजन त्याच काळचं आहे, 1862 मध्ये स्थापन करण्यात आले. हे या वर्षी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण आता माहिती तुम्हाला हायकोर्टची संख्या वाढलेली. हायकोर्टची संख्या जेव्हाही वाढते त्यावेळेस तुम्हाला हायकोर्टवरती 100% प्रश्न असतो. म्हणजे तो 2012-13 मध्ये आलेला होता, त्याच्यानंतर आत्ता वाढली तर आत्ता येऊ शकतो. नवीन हायकोर्ट जे स्थापन झाले ते व्यवस्थित बघून घ्या. मागचे 3-4 हायकोर्ट जे आहेत ते कधी स्थापन झाले काय झाले हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे त्या म्हणजे लॉर्ड कॅनिंगच्या काळात जे आहे ते आलं. मित्रांनो 2019-2018 या वर्षांचा जर आपण अभ्यास केला ना तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेले दिसतात, ड्रॉट. म्हणून ब्रिटिशांच्या काळात सुद्धा काही ड्रॉट कमिशन आले किंवा दुष्काळ आयोग आले ते सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर ते ड्रॉट कमिशन किंवा दुष्काळ आयोग जे आहे, सर्वात पहिला जो दुष्काळ आयोग आला किंवा ड्रॉट कमिशन आलं ते म्हणजे स्मिथ आयोग किंवा स्मिथ कमिशन. हे स्मिथ कमिशन आलं ते म्हणजे लॉर्ड कॅनिंगच्या काळात. असे टोटल 5 महत्त्वाचे, लक्षात घ्या. हे 5ही तुम्हाला आता सांगून देतो, तुम्हाला ते जोडी लावा येऊ शकतं किंवा एक जनरल प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणता ड्रॉट कमिशन होतं. म्हणून स्मिथ आयोग आहे, हे स्मिथ आयोग आलं कॅनिंगच्या काळात. त्याच्यानंतर कॅम्पबेल आयोग आहे मित्रांनो, तो कॅम्पबेल आयोग 1868 मध्ये तो कॅम्पबेल आयोग लॉरेन्सच्या काळात आला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्ट्रॅची कमिशन आहे, ते सुद्धा दुष्काळाचं कमिशन आहे. स्ट्रॅची कमिशन हे लॉर्ड लिटनच्या काळात आलं. तिसरं कमिशन सांगितलं. त्यानंतर चौथं पंजाबचा उपराज्यपाल जेम्स लायल यांच्या अध्यक्षतेखाली एल्गिन सेकंड जो सांगितला ना मी 1893-1898 मध्ये त्याच्या काळात हे जेम्स लायल कमिशन आलेले, हे सुद्धा ड्रॉट कमिशन आहे. आणि शेवटचं महत्त्वाचं जे ड्रॉट कमिशन आहे ते लॉर्ड कर्झनच्या काळात आलेले, ते ड्रॉट कमिशन म्हणजे मॅकडॉनल्ड कमिशन, लक्षात घ्या. ड्रॉट कमिशन होतं, मॅकडॉनल्ड कमिशन ते कर्झनच्या काळात आले.
हे मी आता रिवाइज करत नाही, तुम्ही व्हिडिओ रिवाइज करून नंतर बघू शकता. तर हे पाच कमिशन, आणि ते पाच कमिशन कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात आले किंवा व्हाईसरॉयच्या काळात आले, तर ते व्हाईसरॉय सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवणार. हे अशा पद्धतीने पहिलं जे आहे स्मिथ कमिशन, हे स्मिथ कमिशन आलं ते म्हणजे लॉर्ड कॅनिंगच्या काळात. मित्रांनो त्याच्यानंतर लॉर्ड लॉरेन्स महत्त्वाचा आहे. लॉर्ड लॉरेन्सच्या काळामध्ये मी सांगितलंच की हे कमिशन एक महत्त्वाचं आलं, कॅम्पबेल कमिशन. पंजाब आणि आजूबाजूला जे आहे दुष्काळ पडला होता त्याच्यासाठी हे कमिशन जे आहे ते नियुक्त करण्यात आलं होतं. आणि लॉर्ड लॉरेन्सच्याच काळात मित्रांनो एक कुळ कायदासुद्धा भारतामध्ये इंट्रोड्यूस झाला, पंजाबमध्ये तो लागू करण्यात आला. पंजाब प्रोव्हिन्समध्ये कुळ कायद्याचं प्रयोजन म्हटलं तर लॉर्ड लॉरेन्सच्या काळात. लॉर्ड लॉरेन्सवरती आत्तापर्यंत फार काही जास्त प्रश्न आलेले नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट लॉर्ड मेयोकडे जाऊया. लॉर्ड मेयो मात्र तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो लॉर्ड मेयो जो आहे तो 69 आला. 69 पर्यंत जो आहे लॉर्ड मेयोचा कार्यकाळ आहे 72, फक्त दोन तीन तीन वर्ष राहिला, पण मात्र त्यांनी खूप चांगले काम केले. मित्रांनो त्याचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी आर्थिक विकेंद्रीकरण केलं, जे मी पंचतंत्राच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं. आर्थिक विकेंद्रीकरण केलं म्हणून त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हणतात, येत आहे लक्षात. आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतामध्ये हे वर्ष जे आहे 2020 हे तुम्हाला माहिती आहे की कोरोनामुळे इम्पॉर्टंट आहे, पण मात्र एक अजून महत्त्वाची घटना ही 2021 आणि 21 घडणार होती, ती म्हणजे आपली जनगणना होणार होती, सेन्सस, बरोबर ना. कारण 2011 झाल्यानंतर 2021 आपला सेन्सस आहे. हा सेन्सस किंवा ही जनगणना ज्याने सुरू केली तो म्हणजे हा लॉर्ड मेयो. म्हणजे प्रथम जनगणना भारतामध्ये जी झाली, सेन्सस जो झाला तो 1872 झाला, तो लॉर्ड मेयोच्या काळात झाला. मित्रांनो तो लीगल नव्हता, तो जनरल एक म्हणजे फक्त प्रयोग होता, त्यामुळे आपण प्रॉपर जनगणना ही लॉर्ड रिपनच्या काळापासून घेतो, 1884 घेतो, लक्षात घ्या ती प्रॉपर म्हणतो. तिथून पुढे त्याच्या आधी हा फक्त प्रयोग होता, पण आता तो प्रयोगसुद्धा महत्त्वाचा होता, म्हणून आपण त्या पद्धतीने जे आहे लॉर्ड मेयोला मान देतो. लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक होता ते मी सांगितलंच, त्याने सेन्सस चालू केला ही दुसरी प्रयोजन. त्याचबरोबर मित्रांनो 1872 त्याच्या काळात इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे तो सुद्धा पारित करण्यात आलेला आहे. जो आज चालू आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हटला तर तो ह्याच मेयोच्या काळात आलेला आहे. या मेयोने इतकं चांगलं काम चालू असतानाच एकदा असं ठरवलं 72 की आपण अंदमान निकोबारमध्ये जाऊया त्या बेटांवरती, आणि तिथे काय नक्की कैद्यांची व्यवस्था आहे कसं आहे ते सगळं बघण्याचं काम म्हणजे त्यांनी ठरवलं की 72 करूया. आणि तो ते बघण्यासाठी जे आहे अंदमान निकोबार बेटावरती गेला. आणि अंदमान निकोबारती म्हणजे बेटावरती गेलेला असताना त्यावेळेस अफगाणिस्तानचं वॉर आहे ना हे झालेलं होतं, आणि म्हणून अफगाणिस्तानचे काही कैदी जे आहे हे कैदी त्या अंदमान निकोबारच्या बेटावरती जेलमध्ये होते. आणि तिथे जेलमध्ये असतानाच तिथल्या म्हणजे एका कैद्याने ठरवलं की आपण मेयोला सॉरी तिथल्या जेलरला मारायचं, जेलरचा खून करायचा होता. पण ज्या दिवशी जेलर त्या बग्गीमधून जाणार होता त्याच्या गाडीमधून जाणार होता त्या जेलरच्या ऐवजी त्या दिवशी त्या बग्गीमधून किंवा त्या गाडीमधून मेयोला त्या ठिकाणी जाण्याचा एक योग आला, योगच म्हणता येईल, योगायोग होता तो सगळा. कारण काहीच माहीत नव्हतं त्या बग्गीमध्ये कोण बसले काय बसले. आणि हा जो पठाण होता ज्याला त्या म्हणजे अफगाणिस्तानमधून कैद केलं होतं आणि त्या अंदमान निकोबारमध्ये ठेवलं, त्यांनी फक्त बग्गी उडवायची कारण जेलरला मारायचं. आणि म्हणून त्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये अंदमान निकोबार बेटावरती मित्रांनो लॉर्ड मेयो जो आहे तो ठार झालेला आहे. असे चुकीच्या पद्धतीने म्हणजे इतका चांगलं काम करणारा पण मात्र त्याला जे आहे ते मारण्यात आलं किंवा तो त्या इन्सिडेंट्समध्ये मारला गेला. 72 त्याचा कार्यकाळ आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 74-76 जो आहे तो नॉर्थब्रुक, या नॉर्थब्रुकचा कार्यकाळ किंवा त्याच्या काळात काय घडलं हे आपल्याला जास्त विचारलं जात नाही. त्याच्या काळात भारतात खूप काय घडले मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं होतं की मी तुम्हाला भारतामध्ये जे समाज स्थापन झाले सत्यशोधक समाज असेल किंवा इतर सर्व ते सगळे सांगणार आहे, तर ते उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सुरुवातीला मी तेच सांगणार आहे. पण ह्या नॉर्थब्रुकच्या काळातच सत्यशोधक समाजाची 73 स्थापना आहे. म्हणजे अर्थात इथे हे लक्षात ठेवू नका, पण नॉर्थब्रुकच्या काळात जे आहे ना बाकी काही इव्हेंट नाही आहे म्हणून आपण डायरेक्ट लिटनला सुरुवात करतो. लिटन मात्र तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. लिटन याच्या काळात मित्रांनो इंग्लंडमध्ये एक विधेयक पारित झालं रॉयल टायटल नावाचं, लक्षात घ्या. हे रॉयल टायटल नावाचं विधेयक पारित झालं इंग्लंडमध्ये. यावेळेस इंग्लंडची राणी होती व्हिक्टोरिया राणी. या व्हिक्टोरिया राणीच्या संदर्भात तिला भारताची सम्राज्ञी म्हणून डिक्लेअर करायचं होतं, याच्यासाठी रॉयल टायटल नावाचं विधेयक 76 पारित झालं. आणि ते मित्रांनो 77 जे आहे भारतामध्ये डिक्लेअर करण्यात आलं लॉर्ड लिटनच्या थ्रू. लॉर्ड लिटनने त्याच वेळेस या राणीला कैसर ए हिंद ही पदवीसुद्धा दिलेली 77 आणि तिला भारताची सम्राज्ञी म्हणून डिक्लेअर. आता इथून पुढे भारताची पूर्ण भारतात कुठलाही राजा नसणार होता, भारतामध्ये कोणत्याही राजाला कुठलेही अधिकार नसणार होते, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी व्यक्ती असणार होती ती म्हणजे ब्रिटनची राणी किंवा ब्रिटनचा राजा
आता इथे राणी आहे म्हणून पुढे राजा आला तर राजा किंवा राणी असते तर राणी यांना सगळ्यात जास्त अधिकार असणार होते आणि म्हणून भारताची पहिली सम्राज्ञी झाली ती म्हणजे व्हिक्टोरिया राणी लक्षात घ्या भारताची सम्राज्ञी झाली ती हे लॉर्ड लिटनच्या काळात लॉर्ड लिटन हा भारतीयांसाठी अत्यंत कठोर व्यक्ती होता म्हणजे भारतीयांना काही सुधारणा द्याव्यात किंवा भारतीयांना काहीतरी म्हणजे द्यायला पाहिजे चांगल्या सुधारणांमध्ये आर्थिक असतील किंवा सामाजिक असतील राजकीय असतील ह्या सुधारणा द्याव्यात हे कधीच त्याला वाटलं नाही किंवा कसं ते त्यांनी नियोजनही केलं नाही उलट पक्षी जे भारतीयांना अधिकार होते ते भारतीयांचे अधिकार कमी करण्याचं नियोजन जे आहे ते लॉर्ड लिटनने केले त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांनी जो ऍक्ट आणला तो ऍक्ट आपल्याला खूप जास्त वेळेस विचारला गेलेला आहे लक्षात ठेवणार तो म्हणजे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 मध्ये जो ऍक्ट आला तो म्हणजे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि ह्या वर्नॅक त्याला देशी वृत्तपत्र कायदा असंही म्हणतात मित्रांनो याच्यानुसार जे वर्तमानपत्र भारतीय भाषांमध्ये लिखाण करत होते ते सगळे वर्तमानपत्र जे आहे ते बंद करण्यात आले आणि जे स्फोटक कोणी ब्रिटिशांच्या विरोधात लढेल सॉरी लिहिल तर त्यांना त्या ठिकाणी अटक करण्याचा डायरेक्ट नियोजन जे आहे ते ह्या म्हणजे कायद्याच्या मार्फत लॉर्ड लिटनने केलं त्याचबरोबर इथून पुढे सध्या तुम्हाला माहिती की आपल्याला शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाही जर तुमच्याकडे कुठलंही शस्त्र सापडलं मित्रांनो तर ते शस्त्र बेकायदेशीर आहे आणि तुम्हाला ते ठेवण्याचा अधिकारच नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग हा जो ऍक्ट आला भारतीय शस्त्र कायदा तो हा लॉर्ड लिटनच्या काळात आलेला आहे तुम्ही जर शस्त्र ठेवत असाल तलवार ठेवत असाल किंवा बंदूक ठेवत असाल आणि ती जर लिगली नसेल तुमच्याकडे लायसन नसेल तर तुमच्यावरती खटला भरला जाईल तुमच्यावर तुम्हाला अटकेचे आदेश दिले जाईल तुम्हाला अटक होऊ शकते हे सुद्धा लॉर्ड लिटनच्या काळात म्हणजे लॉर्ड लिटनने सांगितलं की भारतीयांनी शस्त्र ठेवायचे नाही भारतीयांनी ब्रिटिशांच्या विरोधात कुठल्याही पत्तीने लिखाण करायचं नाही त्याचबरोबर भारतीय त्या काळात खूप जास्त पत्तीने जे आहे म्हणजे दुष्काळासाठी दुष्काळात होरपळत होते असं समजा म्हणून त्याने स्ट्रॅची कमिशन नियुक्त केलं स्ट्रॅची कमिशनने खूप चांगले सजेशन दिले की भरपाई द्यायला पाहिजे नुकसान भरपाई वगैरे या सगळ्या गोष्टी पण मात्र इम्प्लिमेंट झालं नाही स्ट्रॅची कमिशन त्याच्या काळात आलं असा हा लॉर्ड लिटनचा कार्यकाळ 80 पर्यंत जो आहे तो आपल्याला सांगता येतो थोडं फास्ट असेल किंवा थोडं वरवर मी सांगतो मित्रांनो जास्त काही डीपमध्ये जाऊन नका एक साधा प्रश्न येऊन जातो की लिटनच्या काळात काय काय घडलं या तीन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा त्याच्यानंतर कैसर हिंद हे व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर येणारा रिपन जो आहे तो महत्त्वाचा आहे हे मी जे महत्त्वाचे सांगतोय ना ते महत्त्वाचेच आहे लॉर्ड रिपन याचा कार्यकाळ 80 ते 84 लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्ये मित्रांनो सर्वप्रथम त्याने जो वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो आहे जो लॉर्ड लिटनने आणला होता तो रद्द करून टाकला त्याचबरोबर लॉर्ड लिटनने आर्थिक विकेंद्रीकरण जे आहे जे मेयोने केलं होतं ना मागे ते सुद्धा बंद करून टाकलं होतं लिटनने ते परत एकदा चालू केलं ते लॉर्ड रिपनने चालू केलं लॉर्ड रिपनच्या काळात त्याने एक कंपनी कायदा आणला मित्रांनो 2-3 कंपनी कायदे महत्वाचे फॅक्टरी ऍक्ट ज्याला आपण म्हणतो लॉर्ड रिपनच्या काळात पहिला फॅक्टरी ऍक्ट आला आणि तो फॅक्टरी ऍक्ट फक्त त्याच लोकांना लागू होता ज्या कंपनीमध्ये 100 पेक्षा जास्त लोक जे आहे ते काम करत आहे 100 पेक्षा जास्त अर्थात किती भारी म्हणजे इथे खेळी होती कारण त्या काळात 100 पेक्षा जास्त लोक काम करणं एखाद्या फॅक्टरीमध्ये म्हणजे ती फॅक्टरी असतील तरी किती बोटावर मोजणे इतक्या कमी कंपनीसाठी पण तो आला हे महत्त्वाचं आणि त्याच्यानुसार मित्रांनो कामाचे तास जे आहेत ते फिक्स करण्यात आले 9 तासापेक्षा जास्त वर्क करू नये हे सांगण्यात आलं महिलांच्या संदर्भात काही प्रोव्हिजन्स करण्यात आले आणि बालकामगार म्हणजे जो बालक 7 वर्षापेक्षा कमी वयाचा आहे त्याने तरी काही कामावरती जायचं नाही म्हणजे लक्षात येते की 7 वर्षाच्या पुढील जे आहे सगळे बालक सुद्धा कामावरती जात होते कामगार म्हणून ते काम करत होते लक्षात घ्या ही प्रोव्हिजन ह्या कंपनी कायद्यामध्ये आले लॉर्ड रिपन खूप चांगलं काम करत होता त्याचं दुसरं काम जे मी आता इथे जास्त घेत नाही कारण मी ते पंचायतराजमध्ये सांगितलं की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजे कायदा पारित केला म्हणून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं होतं ते एक त्याचं महत्त्वाचं प्रोव्हिजन आहे ते तुम्ही लक्षात ठेवणार त्याच्यानंतर मित्रांनो त्याने म्हणजे त्याच्या काळात 1882 हंटर कमिशन आलं हे हंटर कमिशनवरती मागच्या वेळेस प्रश्न विचारला गेला हंटर कमिशन खालीलपैकी कोणत्या घटकासाठी आलं होतं ते आलं होतं एज्युकेशनच्या संदर्भात पण मात्र त्याच्यातही डीपमध्ये प्रश्न असा आला की एज्युकेशनमध्ये हायर एज्युकेशन की नक्की लोअर एज्युके म्हणजे प्राथमिक माध्यमिक की हायरसाठी आलं होतं उच्च माध्यमिकसाठी आलं होतं तर लक्षात घ्या हंटर कमिशन जे आहे ते प्राथमिकसाठी आलं होतं प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात तरतूद करण्यासाठी हंटर कमिशन आलं या हंटर कमिशनसमोर 2 लोकांनी साक्ष दिली ते 2 लोकही तुम्ही लक्षात ठेवा एक म्हणजे महात्मा फुले या महात्मा फुलेंनी सुद्धा म्हणजे तिथे सांगितलं की प्राथमिक शिक्षणाची गरज काय आणि दुसरं म्हणजे पंडिता रामाबाई ह्या 2 लोकांनी जे आहे हंटर कमिशन समोर साक्ष दिली विसरणार नाही मित्रांनो याच काळात मित्रांनो कोलकाताचे मुख्य न्यायाधीश जे आहे उच्च न्यायालयाचे ते सुट्टीवरती गेलेले असताना सर रमेशचंद्र यांची त्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करणं सुद्धा लॉर्ड रिपन आहे आणि म्हणून भारतीय एखादा व्यक्ती न्यायाधीश जर झाला असेल हिंदी माणूस
तर ते सर रमेश चंद्रे ते कलकत्त्यामध्ये त्या ठिकाणी न्यायाधीश झाले होते, पण मात्र हे काही इथल्या भारतीयांना पटलं नाही, सॉरी इथे असणाऱ्या ब्रिटिशांना किंवा युरोपियनांना पटलं नाही, म्हणून त्यांना पदावरून जे आहे ते काढून टाकलेले. आणि ह्याच काळात मग का भारतीयांना अशा पद्धतीने संधी देऊ नये किंवा भारतीयांना न्यायदानाचं काम का भारतीयांनी करू नये, भारतीयांमध्ये तेवढी क्षमता नाही का, तर हे सगळं शोधण्यासाठी या रिपनच्या जी कौन्सिल होती त्या कौन्सिलमध्ये असणारे जे कायदा मंत्री होते ना त्यांचं नाव होतं सर इल्बर्ट, लक्षात घ्या ते कायदा मंत्री होते. या इल्बर्टच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने रिपोर्ट दिला की भारतीयांना सुद्धा आता युरोपियनांचे खटले चालवता येणार होते आणि त्यांना सुद्धा जज होण्याचा अधिकार जो आहे तो इल्बर्ट विधेयकांनी दिला. पण मात्र हे इल्बर्ट विधेयक आल्यानंतर याच्यात खूप वाद निर्माण झाला आणि ह्या रिपनच्या विरोधात इथे असणारे युरोपियन मळेवाले जे आहे त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटवरती दबाव आणला की रिपनने अशा पद्धतीने हा जो कायदा आणण्याचं जे नियोजन केले ते आमच्या विरोधात आहे, म्हणजे आम्ही गोरे लोक एखाद्या कृष्णवर्णीयांच्या म्हणजे त्यांनी दिलेल्या न्यायनिवाड्याला कशा पद्धतीने आपण मान्यता दिली पाहिजे किंवा काय नक्की त्याचं नियोजन असलं पाहिजे, आम्ही त्या गोष्टीला मान्यता देणार नाही असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यासाठी त्यांनी एक निधीसुद्धा 1.5 लाखाचा स्थापन केला. ते 1.5 लाख रुपये ब्रिटिश पार्लमेंटला पाठवण्यात आले आणि ब्रिटिश पार्लमेंटकडून हा दबाव आला की इल्बर्ट विधेयक जे आहे ते बाजूला ठेवण्यात यावं. मित्रांनो, ह्या एका कारणामुळे लॉर्ड रिपनला हा त्याचा मोठा अपमान वाटला, म्हणून लॉर्ड रिपनने त्या ठिकाणी 84 मध्ये जे आहे त्याचा राजीनामा दिलेला आहे. लक्षात घ्या, 84 मध्ये हा राजीनामा देऊन जाणारा रिपन जो आहे ना हा एकमेव व्हाईसरॉय आहे की ज्याच्यासाठी तो जात होता त्यावेळेस भारतीयांनी त्याच्या जाण्याच्या संदर्भात शोक व्यक्त केला होता. बंगालमध्ये बऱ्याच लोकांनी जे आहे त्याच्या रस्त्यावरती सुद्धा त्याचं म्हणजे तशा पद्धतीने त्याला विनंती केली होती की तुम्ही कंटिन्यू म्हणून राहावं इथे व्हाईसरॉय म्हणून राहावं, पण मात्र त्यांनी राजीनामा दिला होता. हे इल्बर्ट विधेयक लागू झालंच असं नाही, म्हणजे झालं नाही असं नाही, हे इल्बर्ट विधेयक आहे ते लागू झालं त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले आणि चेंजेस करून जे आहे ते इल्बर्ट विधेयक पुढे अमेंड करून लागू केलं, पण मात्र तोपर्यंत रिपन जे आहे याने राजीनामा दिला होता. रिपनच्या काळात मी सांगितलं की जनगणना सुरू झाली आणि ही जनगणना जी आहे ती पुढे कंटिन्यू म्हणजे व्हायला लागली. आजपर्यंत कंटिन्यू जनगणना जी चालू आहे ती लॉर्ड रिपनच्याच काळापासून चालू आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 84 ते 88 मध्ये डफरीन येतो. आता हा डफरीन जो आहे या डफरीनच्या काळात महत्त्वाची घटना 28 डिसेंबर, लक्षात घ्या 28 डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. अर्थात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना काय नक्की प्रयोजन झाले त्याच्यामध्ये दादाभाई नवरोजी आणि इतर लोकांचं म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे काय नक्की रोल होता, रानडे वगैरे ह्या लोकांनी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये रोल निभावला, हे सगळं काँग्रेसच्या लेक्चरमध्ये पुढे येणार आहे. मी फक्त इथे स्थापना झाली तेवढं सांगतो, कारण ही डफरीनच्या काळात झाली आणि डफरीनची मंजुरी होती म्हणूनच ही स्थापना झाली. लक्षात घ्या, अदरवाईज काँग्रेस स्थापन झाली नसती, डफरीनने मंजुरी दिली म्हणून काँग्रेसची स्थापना झाली आणि ही काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर तिथून पुढे काँग्रेस हे एक महत्त्वाचं टूल म्हणून, राष्ट्रवादाचं टूल म्हणून आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचं टूल म्हणून पुढे आले. ती डफरीनच्या काळात असणारी घटना आहे. डफरीनच्या काळात अजून एक महत्त्वाची घटना घडली, पंचदेह नावाचं प्रकरण गाजलं. पंचदेह प्रकरण नक्की काय मित्रांनो, तर एक गाव आहे पंचदेह नावाचं, हे गाव अफगाणिस्तान आणि त्या काळात रशियाची बॉर्डर जी आहे ती समान होती, अफगाणिस्तानला रशियाची बॉर्डर लागलेली होती, या दोघांच्या बॉर्डरवरती असणारं पंचदेह नावाचं गाव होतं आणि या पंचदेह नावाच्या गावावरून दोघांचंही भांडण चालू होतं की नक्की हे गाव कोणाचं. अफगाणिस्तानने आणि रशियाने दोघांनी जर माघार घेतली नसती तर युद्ध झालं असतं आणि युद्ध झालं असतं म्हणून रशियाला जे आहे भारतामध्ये एंटर करण्याचा तो एक चान्स मिळाला असता, कारण अफगाणिस्तानपेक्षा रशियाची ताकद जास्त होती हे लॉर्ड डफरीनला माहिती होतं. म्हणून लॉर्ड डफरीनने अफगाणिस्तानवरती थोडा दबाव आणला आणि ते जे गाव आहे पंचदेह नावाचं ते रशियाला देऊन टाकलं. हे एक पंचदेह नावाचं प्रकरण या म्हणजे काळात घडलेले लक्षात राहू द्या. आणि ह्याच काळात मित्रांनो ब्रह्मदेश बरोबर तिसरं युद्ध झालं. ब्रह्मदेश बरोबर पहिलं युद्ध 1824 मध्ये 26 पर्यंत झालं, त्याच्यानंतर दुसरं युद्ध जे आहे ते 52 मध्ये झालं 1852 मध्ये आणि तिसरं युद्ध जे आहे ते शेवटचं युद्ध हे 86 मध्ये झालं 1886 मध्ये. आणि मित्रांनो याच्यानंतर ब्रह्मदेश जे आहे म्हणजे म्यानमार तो भारताला जोडण्यात आला. 1886 नंतर ब्रह्मदेश जो आहे तो पूर्ण भारताला जोडण्यात आला. तो 1935 पर्यंत भारताबरोबर आहे. 1935 कायद्यानुसार ब्रह्मदेश जो आहे ना म्हणजे बर्मा तो वेगळा करण्यात आलेला आहे, तिथपर्यंत तो भारताबरोबरच आहे. लक्षात घ्या, तशी प्रोव्हिजन मी पुढे सांगतो, पण मात्र हे एक महत्त्वाचा भाग जो आहे तो डफरीनच्या काळात घडला. डफरीनच्या काळात मित्रांनो ह्या सगळ्या घटना घडत होत्या, पण मात्र महिलांचं सुरक्षा आणि महिलांच्या संदर्भात एक निधी स्थापन करावा हे त्या ठिकाणी डफरीन यांना वाटलं. लक्षात घ्या, PSI ST IASO आणि राज्यसेवा अंडरलाईन करून लिहून घेणार हे स्टेटमेंट. 1887 मध्ये एक फंड स्थापन करण्यात आलेला आहे, त्याला लेडी डफरीन फंड असं म्हणतात.
1887 मध्ये एक फंड स्थापन करण्यात आला, त्याला लेडी डफरिन फंड असं म्हणतात. तो स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या संरक्षणासाठी आणि स्त्रियांच्यासाठी जी काही निधी असेल त्याच्यासाठी तरतूद करण्यात आली होती लेडी डफरिन फंडच्या अंतर्गत. ह्या सगळ्या महत्त्वाच्या घटना डफरिनच्या काळात 88 पर्यंत. त्यानंतर लान्सडाऊन येतो मित्रांनो. लान्सडाऊन हा 93 पर्यंत असतो. त्याच्या काळात दुसरा कंपनी कायदा आला आणि दुसरा कंपनी कायदा जो आहे याच्यानुसार म्हणजे महिलांच्या कामाचे तास जे आहेत ते 11 करण्यात आले. आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या कंपनी कायद्यानुसारच पुढे जे आहे रविवारची सुट्टी जी आहे ती डिक्लेअर करण्यात आली. म्हणजे रविवारची सुट्टी जी आहे अर्थात नारायण मेघाजी लोखंडे वगैरे हे सगळे आपल्याला माहिती आहे रविवारच्या सुट्टीच्या संदर्भात काम करणारे व्यक्ती. पण मात्र रविवारची सुट्टी आणली लिगली कोणी आणली तर ती लान्सडाऊनने आणली. लान्सडाऊनच्या काळात आली 91 मध्ये आली. फॅक्टरी कायदा दुसरा 91 मध्ये आलेला आहे. 91 मध्येच मित्रांनो अजून एक कायदा जो आहे तो भारतासाठी पारित करण्यात आला. तो मात्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यानुसार भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये खूप जास्त म्हणजे एक वाद निर्माण झाला. तो वाद टिळक आणि आगरकर ह्या दोन महान व्यक्तींमध्ये निर्माण झाला होता. महान व्यक्ती होते दोघी पण मात्र दोघांमध्ये ह्या कायद्याच्या संदर्भात वाद निर्माण झाला होता. तो कायदा म्हणजे सिव्हिल मॅरेज ऍक्ट. लक्षात घ्या सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा 1891 मध्ये आला आणि या सिव्हिल मॅरेज ऍक्टनुसार म्हणजे हा तर खरंच भारतीयांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप होता. कारण याच्यानुसार म्हणजे मुलीचा आणि मुलाचं दोघांचं विवाहाचं वय जे आहे ते फिक्स करण्यात आलं. आणि ते जे आहे ते 91 मध्ये सगळ्यांना महत्त्वाच्या काँग्रेसच्या लोकांना आणि इव्हन ब्रिटिशांनाही आदेश आले की तुम्ही ते जे आहे सगळ्या भारतामध्ये त्याच्या संदर्भात पेपर वाटावे किंवा लोकांना समजून सांगावं. आणि त्याच्या संदर्भात मित्रांनो ही प्रोव्हिजन आगरकरांना खूप जास्त आवडली कारण आगरकर हे सुधारणेच्या बाजूने होते. पण टिळकांना असं म्हणणं नव्हतं टिळकांचं की सुधारणा करायची नाही. पण टिळकांचं म्हणणं हे होतं की या सुधारणा आपण करायच्या, ब्रिटिशांनी नाही करायच्या, आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप आपण केला पाहिजे. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाले आणि तिथून पुढे दोघांमध्ये कंटिन्यू म्हणजे ते कधी नंतर सोबत त्यांनी काम केलं नाही. त्याच्या आधी टिळक आणि आगरकर एकाच वाड्यात राहायचे, यांचं एज्युकेशनही सोबत झालं आणि त्या दोघांनी बरंच काम आधी सोबत केलं होतं. पण मात्र नंतर त्या दोघांचे वैचारिक वाद झाले आणि वैचारिक वादानंतर ते वेगवेगळे झाले. त्या काळात हे पत्रक वाचून दाखवण्याच्या संदर्भात जे आहे ज्या सभा वगैरे घेतल्या जायच्या ते एक तर बाजाराचा दिवस असायचा आणि ते बाजाराचं ठिकाण असायचं. अशाच बाजाराच्या दिवशी बाजाराच्या ठिकाणी 91 मध्ये पुण्यामध्ये रानडेंनी सभा आयोजित केली आणि रानडेंनी ते परिपत्रक जे आहे ब्रिटिशांचं वाचून दाखवण्याच्या संदर्भात नियोजन सगळं केलं. पण मात्र टिळकांनी जे आहे 91 मध्ये ती पूर्ण सभा जी आहे ती उद्ध्वस्त केलेली होती. म्हणजे एक प्रकरण छोटस हे लान्सडाऊनच्या काळात जे आहे ते घडलं होतं. लान्सडाऊनच्या काळात मित्रांनो पुढे दुसरा काउन्सिल ऍक्ट आला. 1892 मध्ये दुसरा काउन्सिल ऍक्ट आलेला आहे, लक्षात राहू द्या. या दुसऱ्या काउन्सिल ऍक्टनुसार भारतीयांना काही अधिकार देण्यात आले आणि भारतीयांना जे अधिकार दिले इथे अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व सुद्धा काही अंश आलेलं आपल्याला दिसतं. जे मी पंचतराजमध्ये तुमच्यासोबत चर्चा करताना सांगितलं होतं की जे स्थानिक लोकल बोर्डमध्ये निवडून येणारे लोक जे आहे यांना आता वरती जाण्यासाठी अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व जे आहे ते इथे आलेलं होतं. पण मात्र भारतीय जे काउन्सिलमध्ये असणार होते म्हणजे त्या परिषदेमध्ये त्यांच्यासाठी काही प्रोव्हिजन्स आल्या. त्यांना इकॉनॉमीवरती म्हणजे अर्थसंकल्प असेल किंवा आर्थिक बाबी जे आहे आणि इतर बाबींमध्ये सुद्धा आपलं मत मांडण्याचा अधिकार आला. अर्थात फक्त मत मांडण्याचा अधिकार आला. ते मत कोणत्याही पद्धतीने ब्रिटिश ग्राह्य धरत नव्हते किंवा त्याला जास्त काही महत्त्व देत नव्हते हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर त्यांना प्रश्न विचारण्याची सुद्धा संधी देण्यात आली 92 ऍक्टने. पण मात्र ते प्रश्न विचारण्याची संधी दिली त्याच्यासाठी एक प्रोव्हिजन अशी होती की किमान 6 दिवस आधी जे आहे त्यांनी तो प्रश्न सांगायला पाहिजे की तो प्रश्न कोणता विचारणार आहे सदनाला आणि मग तो प्रश्न विचारू शकतात. म्हणजे 6 दिवसाची प्रोव्हिजन अर्थात त्या प्रश्नावरती उत्तर द्यायचे की नाही हे कुठलंही बंधन जे आहे ते नव्हतं हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने हा 92 ऍक्ट जो आहे तो आला. त्याच्यानंतर मित्रांनो लान्सडाऊनच्या काळामध्ये ह्या महत्त्वाच्या घटना घडल्यानंतर लान्सडाऊनच्याच काळात साधारणतः आपल्याला सांगता येतं की एक कमिशन स्थापन झालं ज्याला ड्युरँट कमिशन असं म्हणतात. हे ड्युरँट कमिशननुसार भारत आणि अफगाणिस्तान यांची बॉर्डर ठरलेली. ड्युरँट कमिशन ड्युरँट रेषा असंही म्हटलं जातं तिला. ही याच काळात झालेली आणि तिच्यानुसार भारत आणि अफगाणिस्तान यांची सीमारेषा जी आहे आता इथून पुढे फिक्स झाली होती ड्युरँट कमिशननुसार. हे एक महत्त्वाचं प्रोव्हिजन. त्याच्यानंतर एल्गिन आला. आता एल्गिनच्या काळात तुम्हाला माहिती की प्लेगची साथ खूप मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये पसरली होती आणि प्लेगमुळे प्लेगचा कमिशनर म्हणून रँड यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आली होती. ती नियुक्ती एल्गिनने केली. मित्रांनो एल्गिनचं आहे ना फार फेमस वाक्य होतं आणि हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळेस आपल्याला असे वाक्य विचारले जातात की हे वाक्य नक्की कोणच आहे. ते स्टेटमेंट खास करून समाजसुधारकांचे स्टेटमेंट तुम्हाला खूप जास्त विचारले जातात. पण मात्र इथे एखाद्या वेळेस आलंच तर लक्षात ठेवा. त्याचं असं म्हणणं होतं एल्गिनचं, हा एल्गिन सेकंड ना, कारण एल्गिन फर्स्ट हा 1862-63 एक वर्षासाठी येऊन गेला होता म्हणून हा एल्गिन सेकंड जो 94 मध्ये आला 94 ते 98 पर्यंत. ह्या एल्गिनचं एक वाक्य होतं. एल्गिन असं म्हणत होता की हे जे ब्रिटिशांनी भारतात राज्य निर्माण केलंय ना
हे ब्रिटिशांचं भारतातील राज्य हे तलवारीच्या जोरावरती निर्माण झालेलं आहे, हे आम्ही घेतलेलं आहे, मिळवलेलं आहे, आमच्या ताकदीवरती आमच्या मनगटावरती मिळालं. म्हणून इथे भारतीयांना जर अधिकार पाहिजे असतील तर ते सहजासहजी दिले जाणार नाही आणि भारतीयांना कुठल्याही पद्धतीने जे सत्तेत वाटाही दिलं जाणार नाही हे एलियनचं म्हणणं होतं, लक्षात घ्या. आणि त्याने मग हा प्लेग जो आहे प्लेग कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्लेग कमिशनर म्हणून रॅडची नियुक्ती केली. रॅड 96 प्लेग कमिशनर म्हणून पुण्यात आला आणि पुण्यात आल्यानंतर मित्रांनो त्यावेळेस खूप भयानक पद्धतीने पुण्याच्या जनतेवरती अत्याचार झाला. म्हणजे झालं असं की आजार बाजूला आणि ब्रिटिशांचा अत्याचार तो जास्त वाढतोय. या प्लेगच्या काळात टिळकांनी एक वातावरण निर्माण केलं ब्रिटिशांच्या विरोधात आणि त्याला सपोर्ट जो आहे म्हणजे टिळकांना जो सपोर्ट मिळाला तो चाफेकर बंधूंचा मिळाला, लक्षात घ्या. याच्यामध्ये टिळकांना सर्वात जास्त म्हणजे लक्षात घ्या की मित्रांनो हे लोक उगाच मोठे नाही झाले. टिळकांना त्या काळात खूप मोठं दुःख झालेलं होतं, प्लेगमुळे त्यांच्या मोठ्या मुलाची डेथ झालेली होती. पण मात्र ते सगळं बाजूला ठेवून टिळकांनी समाजसेवेचं व्रत जे आहे ते पुढे कंटिन्यू ठेवलं होतं आणि त्यातच टिळकांना एक चॅलेंज आलं चाफेकर बंधूंकडनं की तुम्ही फक्त भाषण करतात, भाषणामध्ये बोलतात पण तुम्ही कोणतेही ॲक्शन करत नाही. टिळकांनी सांगितलं की ठीक आहे मी तरी तितकं करतोय, चाफेकर बंधू तुम्ही नक्की काय करताय, तुम्ही का हे करत नाही. आणि त्या बोलण्यातून चाफेकर बंधू इन्स्पायर झाले आणि त्यांनी ठरवलं की रँडची हत्या करायची. आणि मित्रांनो रँडची हत्या करण्यासाठी साधारणतः 3 महिने व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन रँडवरती त्या काळात व्हिक्टोरिया राणी ना तिला सत्ताधीश होऊन 25 वर्षे पूर्ण झाली होती म्हणून पुण्यामध्ये सेलिब्रेशन चालू होतं 97 आणि ते सेलिब्रेशन संपवून रँड गणेश खिंडीतून जात असताना त्याच्यावरती अचानक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली आणि रँडची हत्या झाल्यानंतर चाफेकर बंधूंना अर्थात फासावर लटकवण्यात आले. आणि त्यावेळेस मित्रांनो सिडिशन म्हणजे देशद्रोह नावाचा जो खटला आहे ना तो प्रथम भारतात जर कोणावरती भरला गेला असेल तर ते लोकमान्य टिळक आहे ज्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला भरलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे देशासाठी प्रथम देशद्रोही या नावाखाली जेलमध्ये जाणारे जर कोणी असेल तर ते लोकमान्य टिळक आहे, ते ह्याच काळात गेले. अर्थात मी सांगितलंच की त्यांच्याबद्दल जास्त डीपमध्ये मी काँग्रेसच्या लेक्चरमध्ये जहालवादामध्ये मी कव्हर करेन. पण मात्र चाफेकर बंधू यांनाही फितुरीने पकडण्यात आलं आणि त्यांना पकडल्यानंतर दामोदर हरी चाफेकर असेल, बाळकृष्ण हरी चाफेकर असेल किंवा वासुदेव हरी चाफेकर, हे 3 बंधू दामोदर हरी चाफेकर यांना 22 जून 1998 म्हणजे 1898 फासावर लटकवण्यात आलं. त्याच्यावरती 22 जून 1898 एक मूवी सुद्धा आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो जे बाळकृष्ण हरी चाफेकर होते यांना 16 मे 1899 फासावर लटकवण्यात आलं. त्यानंतर त्यांचा तिसरा भाऊ जो आहे तो म्हणजे वासुदेव म्हणजे हरी चाफेकर यांना 8 मे 1899 फासावर लटकवण्यात आलं. म्हणजे 3 नंबरचा भाऊ आधी फासावर गेलेला आहे, नंतर 2 नंबरचा भाऊ फासावर गेलेला आहे आणि यांच्याबरोबर चौथा व्यक्ती जो फासावर गेलेला आहे तो महत्वाचा आहे मित्रांनो. ते नाव जर आलं तर लक्षात ठेवणार, ते म्हणजे महादेव रानडे. महादेव गोविंद रानडे नव्हे, हां लक्षात घ्या, महादेव रानडे म्हणून एक त्यांचा मित्र तो सुद्धा फासावर गेला. तो 10 मे 1899 फासावर गेलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे या 54 फाशी देण्यात आलं आणि अशा पद्धतीने हे प्रकरण जे आहे ते पूर्ण ब्रिटिशांनी दडपून टाकलं. मित्रांनो याच काळात जे आहे दुष्काळ पडलेला होता म्हणून मी सांगितलंच की जेम्स लायल हे कमिशन सुद्धा भारतामध्ये आलं. यानंतरचा जो गव्हर्नर जनरल आहे तो 20व्या शतकातला पहिला व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल म्हटलं जातं याला, तो म्हणजे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनचा उल्लेख मी पंचायतराजच्या लेक्चरमध्ये सुद्धा केला होता, बरोबर ना. पंचायतराजच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जो कलकत्ता म्युनिसिपल ऍक्ट आला हे लॉर्ड कर्झनचं पहिलं प्रोव्हिजन, 1899 त्यांनी तो कायदा आणला. त्यानंतर मित्रांनो त्याने बऱ्याच सुधारणाही करण्याचा प्रयत्न केला आणि भारतीयांना म्हणजे त्याचा आवडता व्यक्ती कोण तर औरंगजेब. त्या पद्धतीने त्यांनी ज्यावेळेस भारतात आला 1904 भारत स्मारक कायदा आहे, लक्षात घ्या, हा स्मारक कायदा याच्यानुसार त्यांनी औरंगजेबाची कबर जी आहे ती सुद्धा व्यवस्थित बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही कधी ताजमहल बघायला गेले आग्र्याला तर ताजमहलमध्ये तुम्हाला जे लाइटिंग केलेली दिसते, जे दिवे लावलेले दिसतात, कंदील लावलेले दिसतात, हे सगळे लॉर्ड कर्झनने आणलेले आणि लॉर्ड कर्झनने ते इराणवरून आणले आणि ताजमहल सुद्धा म्हणजे सुंदर करण्याचा प्रयत्न जे आहे ते लॉर्ड कर्झनने केला. लॉर्ड कर्झनच्या काळात 1902 शिक्षणाच्या संदर्भात रॅले कमिशन स्थापन करण्यात आलं आणि रॅले कमिशन स्थापन झाल्यानंतर त्याच्यानुसारच त्याच्या तरतुदींनुसार 1904 विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी ऍक्ट जे आहे, इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट
किंवा भारतीय विद्यापीठ कायदा किंवा विश्वविद्यालय कायदा हा 1904 मध्ये जो आहे तो पारित करण्यात आला. आणि त्यानुसार मित्रांनो झालं असं की आतापर्यंत भारतीयांनी खूप जास्त एज्युकेशनमध्ये पुढे येण्याचं काम केलं किंवा एज्युकेशन घेऊन ते भारतीय जे आहेत ते ब्रिटिशांना विरोध करायला लागले. मग भारतीयांची एज्युकेशनमध्ये म्हणजे संख्या कमी करायची आणि त्यांची सिनेटमध्ये संख्या कमी करायची, इव्हन विद्यापीठांवरती नियुक्ती सुद्धा कमी करायची, यासाठी जो कायदा आला तो म्हणजे विद्यापीठ कायदा. ह्या विद्यापीठ कायद्याची एक प्रोव्हिजन जी आजपर्यंत आपल्याला कंटिन्यू दिसते, मित्रांनो जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर कॉलेजमध्ये एक लायब्ररी असते बरोबर ना, ही लायब्ररी स्थापन करण्याची तरतूद जी आहे ती ह्या विद्यापीठ कायद्यामध्ये आली की प्रत्येक कॉलेजमध्ये एक लायब्ररी असली पाहिजे आणि त्या लायब्ररीच्या माध्यमातून मुलांना शिक्षणासाठी जे काही बुक्स वगैरे जे आहे ते उपलब्ध करून दिले पाहिजे, हे सुद्धा ह्या कायद्याचं एक प्रोव्हिजन आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक सिंचाई कमिशन नियुक्त करण्यात आलं. हे सिंचाई कमिशन मोनक्रिफ्ट नावाचा कार्यकर्ता होता त्याच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलं. आणि त्याचबरोबर पुसा नावाचं ठिकाण आहे जे बंगाल बिहार जो प्रॉव्हिन्स होता त्याच्यामध्ये यायचं, पुसा नावाचं ठिकाण, या ठिकाणी मित्रांनो एक कृषी संशोधन केंद्र हे लॉर्ड कर्झनने स्थापन केले. म्हणजे त्याच काळात कृषी संशोधन केंद्र आले, अर्थात ते आता पुसा या ठिकाणी नसून ते आता दिल्लीला आहे, हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. पण पुसा संशोधन केंद्र जर म्हटलं तर ते लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनच्या काळात जो सेनापती होता त्याचं नाव होतं किचनेर. हा किचनेर जो आहे मित्रांनो त्याने ब्रिटिश सैन्याची दोन पार्टमध्ये विभागणी केली. ब्रिटिश सैन्याची एक पार्ट हा उत्तर भारताकडे लक्ष ठेवेल आणि एक पार्ट हा दक्षिण भारताकडे लक्ष ठेवेल. दक्षिण भारताचं जे केंद्र जे आहे ते पुणे ठेवण्यात आलं, पुण्याला, आणि उत्तर भारताचं जे केंद्र आहे ते लाहोर ठेवण्यात आलं. आणि दोन्हींकडे केंद्र करून त्याने पूर्ण भारतावरती सैन्याचं वेगवेगळं, अर्थात किचनेर आणि कर्झन हे दोघांचं फारसं पटत नव्हतं, त्यामुळे म्हणजे बरेच डिसिजन घेताना दोघांमध्ये वाद व्हायचे, या डिसिजनच्या वेळेस सुद्धा वाद झाले होते. आणि म्हणून 1903 मध्ये लॉर्ड कर्झनने राजीनामा सुद्धा दिला होता. लॉर्ड कर्झन 1903 मध्ये जातो पण लगेच त्याला परत पद दिलं जातं, म्हणून 1903-5 त्याची दुसरी टर्म आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो 1903 नंतर परत त्याचा पदभार जो आहे त्यांनी स्वीकारलेला आहे, म्हणून 1905 पर्यंत लॉर्ड कर्झन राहतो. याच काळात मग अशा पद्धतीने सैन्याचं विभागणी केलं. विभागणी केल्यानंतर लॉर्ड कर्झनला वाटलं की इतका मोठा प्रॉव्हिन्स आहे, या प्रॉव्हिन्सवरती लक्ष ठेवणं एका व्यक्तीला आणि सैन्याला सुद्धा थोडं अवघड जातं, म्हणून या प्रॉव्हिन्सचे थोडे विभाग करायचे. आणि म्हणून लॉर्ड त्या काळात जे फ्रेझर नावाची व्यक्ती आहे, या फ्रेजे सर फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून त्याने बंगालच्या फाळणीचं नियोजन केलं. आणि फ्रेझर यांनी दिलेल्या त्या सगळ्या अहवालानुसार 1905 मध्ये मित्रांनो बंगालची फाळणी झाली. आणि बंगालची फाळणीच त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रवादाचं सगळ्यात मोठं कारण ठरले, भारतीय राष्ट्रवाद निर्माण होण्याचं कारण. भारतीय राष्ट्रवाद तिथून पुढे इतका निर्माण झाला, जालवादी चळवळी खूप जास्त वाढल्या आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून भारतामध्ये एकंदरीत असं एक वातावरण निर्माण झालं की आता ब्रिटिशांना भारतात राहणं खूप अवघड झालं होतं. पण त्याच दरम्यान टिळकांची अटक वगैरे या सगळ्या गोष्टी, मंडाल्याचं तुरुंग, टिळक जाणं हे आहे ते मी टिळकांच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या जहाल लेक्चरमध्ये जे आहे ते मी कव्हर करेल. इथे मात्र लक्षात ठेवा की हे सगळं कोणाच्या काळात घडतंय, तर हे घडतंय लॉर्ड कर्झनच्या काळात. लॉर्ड कर्झनने मित्रांनो म्हणजे तुम्ही बघा ना की आपण जर भारतामध्ये दोन स्टेटचा विचार केला, एक म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे गुजरात, गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्येही खास करून उत्तर महाराष्ट्र साखर कारखाने वगैरे हे सगळं निर्माण झालेले आणि खूप मस्त डेव्हलपमेंट आहे बरोबर. आता अमूल असेल गुजरातमध्ये किंवा इकडचे साखर कारखाने दूध संघ असतील सगळे, हे कसं निर्माण झालं किंवा इकडे हे इतकं डेव्हलपमेंट झाली, शेतकऱ्यांना चांगलं म्हणजे उत्पन्न मिळतं हे का? कारण मित्रांनो सहकार क्षेत्र आलं. हे सहकार क्षेत्र युरोपमध्ये ऑलरेडी होतं आणि या सहकार क्षेत्राच्या संदर्भात भारतामध्ये प्रयोजन करणारा पहिला व्यक्ती जर म्हटलं ना तर तो हा लॉर्ड कर्झन आहे. 1904 त्याच्या संदर्भात कायदा आलेला, अर्थात हा कायदा 1912 अमेंड करून नव्याने निर्माण करून आणि 1912 कायदा जो आहे तो पुढे लागू झालेला. पण मात्र त्याचं प्रथम प्रयोजन 1904 जर कोणी केलं असेल तर ते लॉर्ड कर्झनने केले. म्हणून लॉर्ड कर्झन त्या एका कारणासाठी सुद्धा महत्वाचा ठरतो मित्रांनो. त्याचबरोबर त्यांनी रेल्वेच्या संदर्भात रॉबर्टसन नावाचं कमिशन स्थापन केलं आणि रेल्वेमध्ये आपल्याला काय काय प्रयोजन करता येतील याचं सुद्धा त्यांनी नियोजन जे आहे लॉर्ड कर्झनने केले. म्हणजे अशा विविध कारणांसाठी लॉर्ड कर्झन जो आहे तो प्रसिद्ध आहे. लॉर्ड कर्झनच्याच काळात मित्रांनो राणी व्हिक्टोरिया यांचं निधन झालं आणि रॉनी व्हिक्टोरिया यांचं निधन झाल्यानंतर लॉर्ड कर्झनच्या काळात व्हिक्टोरिया हॉल म्हणून एक हॉल बांधण्याचं काम जे आहे ते दिल्लीमध्ये चालू झालं. अर्थात तो हॉल जो आहे तो 1921 पूर्ण झाला, पण मात्र त्याची सुरुवात जी आहे ती लॉर्ड कर्झनच्या काळात जी आहे ती झाली होती. लॉर्ड कर्झनच्या काळात भारतीयांच्या बाबतीत भरपूर झाले, म्हणजे रानडेंची डेथ असेल किंवा मग गोखलेंचं पुढे येणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघूया. पण मात्र लॉर्ड कर्झनच्या काळातल्या ह्या घटना ज्या आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. लॉर्ड कर्झन नंतर पुढे जो येणारा कार्यकर्ता आहे तो म्हणजे लॉर्ड मिंटो. मिंटोच्या काळात मित्रांनो
एक महत्त्वाची गोष्ट की भारतीयांना जी भारत मंत्रीची कौन्सिल होती ना, मी व्हॉइसरॉयची नाही म्हणते, भारत मंत्रीची जी कौन्सिल होती त्या भारत मंत्रीच्या कौन्सिलमध्ये 1907 पासून भारतीयांना अपॉइंट करण्याची तरतूद ही लॉर्ड मिंटोच्या काळात आली. आणि गुप्ता आणि बिलग्रामी नावाचे दोन व्यक्ती जे आहेत हे सर्वप्रथम 1907 मध्ये जे आहे ते ह्या व्हॉइसरॉय आपलं सॉरी भारत मंत्रीच्या कौन्सिलमध्ये जे आहे ते नियुक्त केले. अर्थात ह्याच मिंटोच्या काळात 1909 कायदा आहे आणि 1909 कायद्यानुसार व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये सुद्धा भारतीयांना नियुक्त करण्याची तरतूद आली आहे. आणि सत्येंद्र सिन्हा जे आहे हे पहिले भारतीय आहे ज्यांना व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये नियुक्त करण्यात आले. ही सुद्धा प्रोव्हिजन याच्याच काळात, याच्या काळात 1909 जो कायदा आला मित्रांनो, या अर्थात मी तुम्हाला पंचतंत्राच्या संदर्भात आलेले कमिशन्स वगैरे जे आहे, हॉब हाऊस कमिशन वगैरे, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगितले, ते इथे परत सांगत नाही. जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ जे आहे ते परत एकदा बघणं गरजेचं आहे. इथे मी सांगतोय की 1909 कायदा आला. 1909 कायद्यावरती आतापर्यंत सर्वात जास्त जर एखादा प्रश्न आला असेल मित्रांनो, सर्वात जास्त, तर तो म्हणजे खालीलपैकी कोणता कायदा आहे की ज्यांनी मुस्लिम बांधवांसाठी जे आहे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले, तर तो हा 1909 कायदा आहे. याच्यानुसार मुस्लिम बांधवांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जे आहे ते निर्माण करण्यात आले. पण मात्र जर थोडा अवघड प्रश्न आला याच रिलेटेड, तर असं विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणता कायदा आहे की ज्यांनी जमीनदार वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले, तर मित्रांनो तो सुद्धा हाच कायदा आहे. म्हणजे 1909 कायद्याने मुस्लिम बांधव आणि जमीनदार वर्ग या दोघांसाठी सुद्धा म्हणजे दोघांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जे आहे ते निर्माण करण्यात आले होते. त्याचबरोबर मित्रांनो या व्हॉइसरॉय कौन्सिल म्हणजे जी परिषद होती त्या परिषदेमध्ये सदस्यसंख्या जी आहे ती वाढवण्यात आली. 69 लोक जे आहेत ते आता तरीकाने असणार होते, त्याच्यापैकी नियुक्त जे असणार म्हणजे लोकांमधून जाणारे जे असणार होते ते 34 असणार होते. आणि ज्यांना ब्रिटिश नियुक्त करणार होतं नॉमिनेटेड जे असणार होते 37 असणार होते. म्हणजे तिथेही ब्रिटिशांनी आपली मेजॉरिटी ठेवली, कारण कुठल्याही विधेयकाला विरोध होऊ नये म्हणून मेजॉरिटी कायम ब्रिटिश ठेवत होते. पण मात्र भारतीयांना निवडणुकीचं तत्व जे आहे ते काही अंशी या कायद्याने मान्य केलं. आणि त्याचबरोबर भारतीयांना मतदानाचं तत्व जे आहे ते सुद्धा या कायद्याने पुढे आलेलं आपल्याला दिसतं. कारण जे सदन असणार होतं, हाऊस असणार होतं, त्या हाऊसमध्ये जर एखादा विधेयक असेल अर्थविधेयक वगैरे ते मांडत असताना, अर्थविधेयक मांडत असताना त्याच्यावरती चर्चा करण्याचा, त्याच्यावरती सजेशन देण्याचा आणि तो सगळा अधिकार जो आहे तो भारतीयांना ह्या कायद्याने मिळालेला आहे. त्यांचं मत जे आहे ते आता इथून पुढे ग्राह्य धरलं जाणार होतं आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांसुद्धा उत्तरं जी आहे ती सुद्धा द्यावी लागणार होती. अशा पद्धतीने 1909 कायदा जो आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मित्रांनो मी सांगितलेले स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद जी आहे, अर्थात स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय किंवा ते कसे होते, रिझर्व मत म्हणजे आता जे आहे रिझर्वेशनचे मतदारसंघ ते नक्की काय, हे सांगण्याची ही वेळ नाही. कारण हे रिव्हिजन लेक्चर असल्यामुळे मी असं समजतोय की तुम्हाला ते सगळं माहिती असेल, कारण तुम्ही एकदा दोनदा ते वाचलेलं असेल, पण मात्र ती तरतूद लक्षात ठेवा. त्यानंतर हार्डिंग आला. हार्डिंग हा 10 पासून ते 16 पर्यंत 1910 ते 16 हार्डिंग आहे. या काळात हार्डिंगच्या काळात मित्रांनो भारतामध्ये पंचम जॉर्ज किंवा पाचवा जॉर्ज हा जो आहे हा त्या काळात असणारा ब्रिटनचा पंत आपला सॉरी राजा हा भारतामध्ये आला. तो आला 1911 मध्ये. तो भारतामध्ये आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठीच मुंबई गेट जे आहे ते बांधलं गेलं. आणि त्याच्याच स्वागतासाठी मित्रांनो आपल्याकडे जनगण मन हे जे आपलं राष्ट्रगीत जे आहे ते लिहिलं गेलेलं आहे, लक्षात घ्या, त्याच्या स्वागतासाठी लिहिलं गेलेलं आहे. तो मुंबईमध्ये आला, त्याच्याबरोबर त्याची राणीसुद्धा होती, क्वीन मेरी तिचं नाव होतं. आणि ते दोघंही नंतर दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर त्याने सर्वात प्रथम हे नियोजन केलं की त्या काळात जे दंगे उसळले होते इतके भयानक दंगे होत होते ते त्याचं कारण होतं बंगालची फाळणी. या पंचम जॉर्जने दिल्ली दरबार ज्यावेळेस भरला त्या दिल्ली दरबारामध्ये ही बंगालची फाळणी जी आहे ती रद्द करून टाकली. बंगालची फाळणी त्याच्या काळात रद्द झाली. त्याचबरोबर मित्रांनो इथून पुढे म्हणजे 1911 नंतर भारताची कॅपिटल जी आहे ती दिल्ली झाली. आजपर्यंत 1911 नंतर भारताची जी कॅपिटल आहे ती आजपर्यंत दिल्लीच आहे राजधानी, लक्षात राहू द्या. त्याचबरोबर म्हणजे कॅपिटल चेंज झालं. पण मात्र एकदा झालं असं की हा हार्डिंग जो आहे दिल्लीमधून जात असताना चांदणी चौकामध्ये खुदिराम बोस यांनी त्याच्यावरती बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. पण मात्र त्याच्याबरोबर असणाऱ्या दुसऱ्या बग्गीवरती जे आहे तो बॉम्ब पडला आणि हार्डिंग जो आहे तो वाचला. तिथून पुढे मात्र क्रांतिकारक जे आहे यांच्या संदर्भात कठोर नियोजन जे आहे ते करण्याला सुरुवात झालेली दिसते. याच्याच काळात हार्डिंगच्या काळात 1913 सॅन फ्रान्सिस्को अमेरिके गदर पार्टीची स्थापना झाली. ही गदर पार्टीची स्थापना सोहनसिंग भाकणा आणि लाला हरदयाळ या दोन लोकांनी केली. काय बरं पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या टाईप, पण मात्र हे दोघं लक्षात ठेवा सोहनसिंग भाकणा, कारण काही पुस्तकांनी असं सांगितलेलं की ती लाला हरदयाळ यांनी केली तर काही पुस्तकं म्हणतात सोहनसिंग भाकणा यांनी केली. आपण हे लक्षात ठेवायचं की दोघे होते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो विष्णू गणेश पिंगळे हा एक महाराष्ट्रीयन व्यक्ती होता, कारण नाव लक्षात राहील तुमच्या, काही प्रॉब्लेम नाही. विष्णू गणेश पिंगळे हा महाराष्ट्रातला व्यक्ती होता, हा त्या म्हणजे संघटनेमध्ये होता, आणि हा प्रश्न विचारला गेला की कोण महाराष्ट्रीयन होता विष्णू गणेश पिंगळे. 1915 मदनमोहन मालवीय यांनी हिंदू महासभेची स्थापना केली, तीही हार्डिंगच्याच काळात झाली. अर्थात ती स्थापना अशी डायरेक्ट झाली नाही, तर 1910 त्याच्यामध्ये काम चालू होतं, आणि 1915 मदनमोहन मालवीय यांनी पुढाकार घेतला, म्हणून त्यांना आपण त्याचा संस्थापक म्हणतो. अदरवाईज त्यांनी स्थापन केली असंही नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच हिंदू संघटना ज्या आहेत त्या काम करत होत्या. त्यानंतर मित्रांनो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड हे लोक महत्त्वाचे ठरतात. त्याच्यामध्ये मॉन्टेग्यू हा भारतमंत्री आहे, आणि चेम्सफर्ड जो आहे तो त्या ठिकाणी व्हाईसरॉय आहे. 1916 ते 1921 हा व्यक्ती आहे. 1917 मित्रांनो एक ऑगस्ट ऑफर आली. ऑगस्ट ऑफर दोन आले. 1917 एक ऑगस्ट ऑफर आहे, जिला आपण ऑगस्ट ऑफर जास्त म्हणत नाही. आपल्याकडे जी ऑगस्ट ऑफर म्हटली जाते ती 1940 म्हटली जाते, लक्षात घ्या 1940. पण 1917 एक ऑगस्ट ऑफर आली होती, ती भारत मंत्र्यांनी आणली होती, मॉन्टेग्यू यांनी आणली होती, आणि त्याने भारतीयांना तरी काही काही अधिकार इथून पुढे दिले जातील याच्या संदर्भात प्रयोजन केली होती. याचं कारण काय किंवा का त्यांनी हे असं सांगितलं, कारण मित्रांनो भारतामध्ये या काळात होमरूल लीग खूप फॉर्ममध्ये होती. होमरूल लीगने एक मस्त वातावरण निर्माण केलं होतं. भारतीयांनी बराच विरोध जो आहे तो चालू केला होता, आणि या सगळ्या विरोधामध्ये जे आहे ब्रिटिशांना हा विरोध नको होता, कारण ह्याच काळात म्हणजे साधारणतः 1914 ते 1919 पहिलं महायुद्ध चालू आहे, आणि पहिल्या महायुद्धामध्ये भारत जर शांत असेल तर ब्रिटिशांना बाहेर जास्त लढता येईल, म्हणून भारतामध्ये तरी आपल्या विरोधात काही नसावं याच्यासाठी भारतीयांना खुश करण्यासाठी ही ऑगस्ट ऑफर आली होती. पण मात्र तिचं कुठलंही प्रयोजन झालं नाही, आणि म्हणून 1917 लोकमान्य टिळकांनी एक प्रतियोगी सरकार स्थापन केले. ते मी उद्या सांगतोच प्रतियोगी सरकार काय. मी पत्री सरकार नाही म्हटलं, पत्री सरकार हे वेगळं, पण मी सांगितलं प्रतियोगी सरकार. हे लोकमान्य टिळकांनी 1917 स्थापन केलं. अर्थात ते काही जास्त चाललं नाही. लोकमान्य टिळकांची नंतर 1 ऑगस्ट 1920 डेथ आहे, आणि तिथून पुढेच गांधीजींचं जे आहे पुढे येणं आहे. पण मात्र ह्या चेम्सफर्डच्या काळात 1919 कायदा आला. त्याच्या आधी 1918 म्हणजे 1916 सुरुवात झाली, 1918 ती आपल्याला दिसतं, त्याने एक कमिशन स्थापन केलं होतं, आणि त्या कमिशनचे अध्यक्ष होते सर रौलट, लक्षात घ्या. आणि रौलट हा ऍक्ट जो आहे तो 1919 पारित करण्यात आला, आणि रौलट हा ऍक्ट 1919 पारित केल्यानंतर तो भारतीयांच्या संदर्भात असा ऍक्ट होता की भारतीयांना विचारणा न करता किंवा भारतीयांना कुठल्याही पद्धतीने न विचारता त्यांना डायरेक्ट अटक केली जाणार होती, त्यांना जेलमध्ये टाकलं जाणार होतं, आणि त्यांना कोणत्या कायद्यासाठी किंवा कोणत्या कारणासाठी अटक झाली हे सुद्धा त्यांना सांगितलं जाणार नव्हतं, त्यांना कुठल्याही न्यायालयासमोर उभं केलं जाणार नव्हतं. अशा पद्धतीने एक जाचकाठी असणारा ऍक्ट जो आहे तो रौलट ऍक्ट आला. मागच्या वेळेस PSISTISOL याच्यावरती प्रश्न येऊन गेला, आणि अर्थात त्याला 100 पूर्ण होत आहे. 1916 ते 1920 सगळ्या घटनांना 100 पूर्ण होत आहे मित्रांनो. त्यामुळे ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवणार, कारण 100 पूर्ण होतात म्हणून विचारलं जातात. तर याच्या विरोधात या रौलट कायद्याच्या विरोधात प्रश्न असा आलेला होता की जी सत्याग्रही सभा जी आहे ती मुंबईमध्ये, मुंबई हा शब्द तिथे नव्हता, मी एक्स्ट्रा सांगतोय तुम्हाला, सत्याग्रही सभा महात्मा गांधींनी खालीपैकी कोणत्या कारणासाठी स्थापन केली होती असा मागच्या वेळेस प्रश्न विचारला गेला. ही सत्याग्रही सभा मुळात लक्षात घ्या मुंबईमध्ये स्थापन झाली होती, आणि ही रौलट कायद्याच्या विरोधात स्थापन झाली होती. आणि हा रौलट कायदा आहे याच्या विरोधात गांधींनी सर्वप्रथम देशव्यापी हरताळ पाळलेला आहे. देशव्यापी पहिला सत्याग्रह देशव्यापी गांधींचा तो रौलट कायद्याच्या विरोधात आहे. हाही प्रश्न मागच्याच वेळेचा, तोही लक्षात ठेवणार. तर ह्या कायद्याच्या पत्तीने अशा पत्तीने हा कायदा आला, म्हणून त्याला विरोध करण्यासाठी पंजाबमध्ये काही प्रयत्न झाले काँग्रेसतर्फे. त्याच्यामध्ये डॉक्टर सैफुद्दीन आणि म्हणजे किचलू आणि हे लोक जे आहेत त्यांनी तरी काही पुढाकार घेतला, आणि यांना दोघांनाही अटक झाली. आता अटक झाल्यानंतर या अटकेच्या निषेधार्थ जे आहे 10 एप्रिल 1919 पंजाबमध्ये शीख बांधवांनी निदर्शनं करायला सुरुवात झाली, आणि म्हणून निदर्शनं केल्यानंतर त्यांच्यावरती लाठीचार्ज वगैरे जे आहे ते करण्यात आलं. त्याचा खूप मोठा रोष निर्माण झाला. त्यावेळेस मित्रांनो जालंधर विभाग अच्छा अर्थात लक्षात राहू द्या की पंजाब जे आहे ना पंजाब या पंजाबचा त्या काळात गव्हर्नर होता ओडवायर, आणि त्याच्यामध्ये जे जालंधर विभाग होता या जालंधर विभागाचा प्रमुख होता जनरल डायर, आणि जालंधर विभागामध्येच अमृतसर येत होतं, लक्षात घ्या. जनरल डायर त्याच्यामुळे जास्त आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि ओडवायरने जनरल डायरला सांगितलं की तुम्ही हा जो सगळा संताप जनतेचा निर्माण झाला आहे हा रोष जो आहे तो कमी करा. रोष कमी करा असं सांगितल्यानंतर या रोष कमी करण्यासाठी जनरल डायरने डायरेक्ट जे ॲक्शन घेतली ती घेतली 13 एप्रिलला
13 एप्रिलला त्या काळात बैसाखी नावाचा एक सण जो पंजाबन पंजाबी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा असतो त्या सणानिमित्ताने सगळे गोल्डन टेम्पलमध्ये जमलेले असताना गोल्डन टेम्पलच्या बाहेर प्रेयर्स करण्यासाठी ते जालियनवाला बागेमध्ये गेले आणि तिथेच एक ठराव पारित होणार होता तो म्हणजे जे लोक अटक झालेले त्या डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू हे नाव मला सॉरी कलेक्ट होत नव्हतं डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू ह्या दोघांना सोडण्यासाठी तिथे ठराव उपस्थित होणार होता आणि तो जालंधर विभाग जो आहे ना त्या जालंधर विभागामध्ये जमावबंदी लागू केली होती आणि त्या जमावबंदीच्या विरोधात इतके लोक जमणार होते म्हणून जनरल रायाने ती सभा घेऊ नये किंवा तिथे लोकांनी जमू नये असे आदेश दिले होते तरी लोक जमले आणि म्हणून जनरल राय तिथे गेला आणि जनरल रायाने जे आहे ते डायरेक्ट शूटिंगची ऑर्डर दिले आता तिथे एकंदरीत काय घडलं याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन समित्या स्थापन झाल्या एक ब्रिटिशांच्या वतीने आणि एक भारतीयांच्या वतीने जी ब्रिटिशांच्या वतीने जी समिती स्थापन झाली मित्रांनो ती म्हणजे हंटर समिती हंटर समिती सेकंड पहिली मी प्रायमरी एज्युकेशनच्या संदर्भात सांगितली ही सेकंड हंटर कमिशन यांनी सांगितलं की 300 ते 400 लोकांची डेथ झाली पण मात्र त्याचवेळेस काँग्रेसने सुद्धा आपली एक समिती स्थापन केली ती म्हणजे मोतीलाल नेहरू समिती या मोतीलाल नेहरू समितीने सांगितलं की किमान 1000 लोकांची डेथ झाली मित्रांनो फार वाईट प्रसंग होता निशस्त्र लोकांवरती गोळ्या झाडल्या होत्या जालियनवाला बागेमध्ये लोकांना मारलं होतं त्यामुळे जे सुब्रमण्यम अय्यर आणि रवींद्रनाथ टागोर ह्या दोघांनी आपले सर नावाच्या ज्या पदव्या होत्या त्या दोन्ही परत करून दिल्या दोघांनी परत करून दिल्या आणि त्याचबरोबर त्या काळात गांधीजींना कैसर हिंद ही पदवी भेटली होती ही पदवी देखील गांधीजींनी जी आहे ती परत करून दिली म्हणजे अशा पद्धतीने जे आहे हे एकंदरीत जालियनवाला बाग प्रकरण आणि रौलट कायद्याच्या संदर्भात सगळं प्रकरण घडलं याच काळात 1919 कायदा आला मित्रांनो 1919 कायद्याच्या काही प्रोव्हिजन्स महत्त्वाचे आहे 1919 कायद्याने केंद्रामध्ये द्विगृही शासन पद्धती निर्माण केली म्हणजे दोन गृह असणार होते टू हाऊसेस असणार होते एक हाऊस असणार होते ते म्हणजे राज्य परिषद आणि सेकंड जे असणार होतं ते म्हणजे विधानसभा लक्षात घ्या विधानसभा म्हटलं गेलं त्यावेळेस लोकसभा नव्हती त्याला विधानसभा म्हटलं गेलं राज्य परिषद आणि विधानसभा या दोघांच्या माध्यमातून केंद्रामध्ये कारभार बघितला जाणार होता त्याच पद्धतीने राज्यामध्ये जे आहे द्विदल शासन पद्धती जी आहे ती निर्माण करण्यात आली दोन दल असणार होते एक दल जे आहे ते इंडियन्स त्याच्यामध्ये काम करणार होते आणि एक दल जे आहे जे ब्रिटिश नियुक्त असणार होते त्यांच्यामध्ये काम करणार होते याला द्विदल शासन पद्धती असं म्हटलं तर म्हणजे वरती जे आहे ना याला आपण बाय कॅमरलिझम म्हणतो म्हणजे केंद्रामध्ये जे निर्माण केलं टू हाऊसेस ज्याला बाय कॅमरलिझम म्हणतो आणि जे प्रांतामध्ये निर्माण केलं त्याला आपण डायरची म्हणतो लक्षात घ्या ते म्हणजे द्विदल शासन पद्धती त्याच्यामध्ये ट्रान्सफर आणि जे रिझर्व विषय जे आहे असे दोन विषय निर्माण करण्यात आले ट्रान्सफर विषय जे आहे ते भारतीय मंत्र्यांकडे देण्यात आले आणि जे रिझर्व विषय जे आहे ते जे कोणी ब्रिटिश नियुक्त होणार होते त्यांच्याकडे देण्यात आले आणि हे दोघंही जे आहे ते अर्थातच व्हॉईसरॉयला जबाबदार असणार होते व्हॉईसरॉयची जोपर्यंत मर्जी आहे तोपर्यंत हे काम करणार होते भारतीय मिनिस्टरकडे एकदम साधे साधे पदे देण्यात आले होते आणि जी भारतामध्ये प्रांतांमध्ये म्हणजे सध्या आपण राज्य म्हणूया राज्यांमध्ये जी जे एक हाऊस निर्माण करण्यात आलं त्याला विधान परिषद असं म्हटलं गेलं केंद्रामध्ये राज्य परिषद आणि विधानसभा आणि राज्यामध्ये काय विधान परिषद विधानसभा नव्हे नंतर पुढे जाऊन चेंजेस झाले ते सांगतो मी पण मात्र इथे लक्षात ठेवा अशा मध्ये केंद्रामध्ये वेगळी तरतूद राज्यामध्ये वेगळी तरतूद जी आहे ती निर्माण करण्यात आली आणि मित्रांनो एक हाय कमिशनर नावाचं पद निर्माण करण्यात आलं इंग्लंड पार्लिमेंटमध्ये हे हाय कमिशनर जे आहे हे इथल्या व्हॉईसरॉयला रिप्रेझेंट करणार होते तिकडे आणि व्हॉईसरॉय जिकडे हे काम करतो हे सगळं सांगण्याचं काम जे आहे ते हाय कमिशनरच्या मार्फत होणार होतं या हाय कमिशनरचा पगार वगैरे सगळं जे आहे ते भारतीय निधीतून दिलं जाणार होतं हे 1919 कायद्याचं महत्त्वाचं प्रोव्हिजन आहे 1919 कायद्याने प्रांतामध्ये मित्रांनो जे प्रांतीय मंडळ असणार होते विधान परिषद त्याच्यामध्ये लोकसंख्या ठरवली नाही त्याच्यामध्ये लक्षात घ्या की 70% म्हणजे लोक जे आहेत ते तिथल्या जनतेमधून असतील आणि 30% व्हॉईसरॉय नियुक्त असतील पण मात्र तो जो प्रांतांचा जो अर्थसंकल्प मांडला जाणार होता तिथे व्हॉईसरॉयला जास्त अधिकार देण्यात आले आणि तिथे व्हॉईसरॉयला अधिकार म्हणजे व्हॉईसरॉय जास्त स्ट्रॉंग झाला त्याला 40% भाग जो आहे तो राखीव ठेवण्यात येत होता म्हणजे प्रांतांच्या अर्थसंकल्पांचा 40% भाग तो कसा खर्च करायचा काय करायचं ते सगळं नियोजन जे आहे ते जर कोण करत असेल तर तो व्हॉईसरॉय करत होता अशा पद्धतीने तरतूद त्या ठिकाणी आलेली आपल्याला दिसते विधानसभा विधान परिषद आणि राज्य परिषद अशा तीन महत्त्वाच्या संस्था सांगितल्या विधानसभा आणि राज्य परिषद जर म्हटली तर केंद्रामध्ये आणि जर विधान परिषद म्हटली तर राज्यामध्ये हे व्यवस्थित लक्षात ठेवा हे 1919 कायद्याची जे आहे प्रोव्हिजन्स आपल्याला सांगते त्याच्यानंतर मित्रांनो जो रिडिंग नावाचा व्यक्ती आला त्याचा कार्यकाळ आहे 21 पासून ते 26 पर्यंत रिडिंगच्या काळात 1923 मुळात 1919 कायद्याचा आहे ना अभ्यास करण्यासाठी 10 वर्षांनी कमिटी स्थापन होणार होती 1929 पण 1919 कायद्याचा व्यवस्थित अभ्यास खरंच 1919 कायदा व्यवस्थित लागू झाला आहे की नाही याच्यासाठीच 1921 एक मुडीमन समिती आली
या मुडीवन समितीने सांगितलं की प्रांतांमध्ये एकदम प्रभावी जे आहे ते काम होते आणि ती खास करून प्रांतांसाठी होती, प्रॉव्हिन्ससाठीच होती. मुडीवन समिती ती लॉर्ड रीडिंगच्या काळात, रीडिंगच्या काळात 1923 ली कमिशन स्थापन झालं आणि या ली कमिशनच्या शिफारसीनुसार 1926 पासून जे आहे मित्रांनो भारतामध्ये आयसीएस एक्झाम सुरू झाल्या. आयसीएस एक्झाम ज्या भारतामध्ये सुरू झाल्या 1926 त्या दिल्लीमध्ये घेतल्या जायच्या. दिल्ली हे एकमेव केंद्र होतं आणि त्या भारतामध्ये ज्या दिवशी घेतल्या जायच्या त्याच दिवशी जे आहे त्या इंग्लंडमध्ये सुरू व्हायच्या. पण भारतीयांसाठी भारतामध्ये ही प्रोव्हिजन जी आहे ती लॉर्ड रीडिंगच्या काळात आली. लॉर्ड रीडिंगच्या काळात म्हणजे त्या काळात स्वराज्य पार्टी वगैरे उद्याच लेक्चर सांगतो स्थापन झाली होती. पण मात्र जे प्रांतांचे सदन असणार होते त्या सदनामध्ये अध्यक्ष म्हणून जर कोणी पहिल्यांदा निवडला गेला असेल, जसं तुम्हाला माहिती आहे ना विधानसभेचा अध्यक्ष वगैरे असतात, त्या पद्धतीने त्या काळात विधान परिषदेचा अध्यक्ष म्हणून जर प्रथम भारतामध्ये कायदेमंडळाचा अध्यक्ष म्हणून जर एखाद्याची निवड झाली असेल ती 1925 आणि त्यांचं नाव आहे विठ्ठलभाई पटेल यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली. त्यानंतर मित्रांनो ऐरवीन येतो, ज्याला इरविन असंही म्हटलं होतं. या इरविनच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं कमिशन येतं ते सायमन कमिशन. 1927 ते सायमन कमिशन घडित होतं. 1928 ते भारतात येतं, ते दोनदा भारतात येतं लक्षात घ्या. कारण पहिल्यांदा ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला खूप मोठ्या प्रमाणात जे आहे काळे झेंडे दाखवले जातात, त्याच्यामुळे ते रिटर्न जातं आणि परत येतं आणि परत येऊन ते काही प्रोव्हिजन्स जे आहे ते भारतीयांसाठी सांगतं आणि त्या प्रोव्हिजन जे आहे ते 1935 कायद्यामध्ये आलेले आहे. एक प्रश्न 1935 कायद्याबद्दल असा आलेला आहे मित्रांनो की कोणते घटक आहे जे 1935 कायद्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरले. मुडीवन समिती लक्षात घ्या, मुडीवन समिती, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, गोलमेज परिषद, त्याच्यानंतर गांधी आंबेडकर करार, व्हाईट पेपर, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या 1935 कायद्याच्या निर्मितीसाठी ज्या आहेत त्या कारणीभूत ठरलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या बाबी लक्षात ठेवायच्या. तर हे सायमन कमिशन ज्यावेळेस आलं त्याला विरोध म्हणून म्हणजे लाला लजपतराय जे आहे त्यांनी लाहोरला त्याला विरोध चालू केला. म्हणून लाहोरचा जो पोलीस अधीक्षक होता सँडर्स नावाचा अधिकारी त्याने लाठीचार्जचा आदेश दिला. त्याने लाठीचार्जचा आदेश दिल्यानंतर त्या लाठीचार्जमध्ये लाला लजपतराय हे खूप जास्त जखमी झाले आणि म्हणून 2-3 महिन्याने त्यांची डेथ झाली. त्याचा संताप म्हणून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जे आहे ह्यांच्यासारखे क्रांतिकारक निर्माण झाले आणि त्यांनी मग सँडर्सला गोळ्या घालून ठार केले. लक्षात घ्या याच काळात हे घडते. कारण भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बटुकेश्वर दत्त या सगळ्यांना इथे अटक झाली 29 28 त्यांनी केंद्रीय कायदेमंडळाचे बॉम्बसुद्धा टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामुळे 29 त्यांना अटक आहे. आणि 23 मार्च 1931 त्यांना त्या ठिकाणी फासावरती लटकवण्यात आले. आपल्याकडे ना एक प्रॉब्लेम आहे, आपल्याला व्यवस्थित इतिहास माहीत नसतो, त्यामुळे आपण आपल्या इकडचे लोक जे आहे कुठेतरी एखादा काही वेगळं असेल ना ते जर आपल्याला पटलं तिथे एक दुसरीच घटना जी आहे ती रिलेट करतात. जसं की 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे आहे, बऱ्याच लोकांना पटत नाही, तो त्यांचा प्रश्न पटो ना पटो त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही. पण मात्र व्हॅलेंटाईन डे साजरा न करता भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना त्या दिवशी फासावरती लटकवण्यात आले, त्याच्यामुळे तो डे सेलिब्रेट झाला पाहिजे. असे काही लोक आपल्याकडे म्हणजे घटना जे आहे फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे आहे ते टाकत असतात. पण मात्र लक्षात घ्या मित्रांनो हे चुकीचं आहे. ते 23 मार्च जे आहे ती तारीख आहे 23 मार्च 1931 ज्या दिवशी यांना जे आहे फासावरती लटकवण्यात आलं. ऐरवीनच्या काळात मित्रांनो ऐरवीनच्या अर्थात रेल्वे सुद्धा पलटवण्याचा प्रयत्न झाला. ऐरवीन त्याच्यामध्ये बचावले, ऐरवीन वाचले. पण मात्र ऐरवीनने नंतर जे आहे भारतीयांच्या संदर्भात कठोर कायदा करण्याचं नियोजन केलं आणि या सगळ्यांच्या विरोधात सायमन कमिशन आलं होतं. सायमन कमिशन नंतर नेहरू रिपोर्ट स्थापन झाला होता. नेहरू रिपोर्टचे कुठलेही तरतुदी जे आहेत त्या मान्य केलेल्या नव्हत्या, त्यामुळे सविनय कायदेभंग चळवळ आहे. मी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि चले जाव चळवळ याचा पार्ट सुद्धा उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. पण ही ऐरवीनच्या ह्या तरतुदींमुळे चालू झालेली होती. आणि याच काळात ऐरवीनच्या काळात मित्रांनो गोलमेज परिषदा सुद्धा सुरू झाल्या. गोलमेज परिषद 3 झाल्या. पहिली गोलमेज परिषद 30 मे झाली, दुसरी 31 मे झाली आणि तिसरी 32 मे झाली. पहिली गोलमेज परिषद ही फक्त ऐरवीनच्या काळात आहे. दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषद जी आहे ती विलिंग्डन हे जे व्हाईसरॉय जे आहे त्यांच्या काळात भरली. पण पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेसच्या वतीने कुणीच उपस्थित राहिले नाही, म्हणून गांधी ऐरवीन करार आहे किंवा गांधी ऐरवीन 31 करार झाला. त्यानुसार मित्रांनो सविनय कायदेभंग जे आहे ती काही काळासाठी मागे घेण्यात आली आणि महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस, पंडित मदनमोहन मालवीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 5 लोक जे आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेला इंग्लंडमध्ये उपस्थित राहिले. लक्षात घ्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला. आणि अर्थात इथे सगळ्यांचा भ्रमनिरास झालेला आहे.
आणि याच्यापैकी मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तीनही गोलमेज परिषदेला जे आहे ते उपस्थित राहिले होते. तेव्हाच मग स्वतंत्र मतदारसंघ हरिजन बांधवांसाठी सुद्धा असावा असं ज्या वेळेस त्यांनी तिथे मांडलं ते पुढे मान्य करण्यात आलं आणि त्याच्या विरोधातच गांधीजींनी जे आहे आपला एक उपोषण पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये सुरू केले. कारण गांधीजी पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये होते. ते मी तुम्हाला जास्त कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो, डाटा इथे थोडा जास्त आहे, ते मी उद्याच्या लेक्चरला तुम्हाला कव्हर करतो, काळजी करू नका. पण इर्विनच्या काळात ह्या तीन महत्त्वाच्या घटना आहेत आणि इर्विन गेल्यानंतर पुढे विलिंग्डन येतो. विलिंग्डनच्या काळात जे आहे मित्रांनो श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली, मॅकडॉनल्डचा अवॉर्ड जो आहे तोही त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यानुसार पुढे जो आहे 1935 कायदा आलेला आहे. 1935 कायदा, त्याच्यानंतर लिनलिथगो याचे तरतुदी, वेवेल याच्या तरतुदी आणि माउंटबेटन हे एकदम छोटा डाटा जो आहे तो आपल्या त्या ठिकाणी राहिलेला आहे. मित्रांनो तो अगदी 10 मिनिटाचा डाटा आहे, तो आपण उद्याच्या लेक्चरला जरी काही कव्हर करूया. प्लस उद्या तुम्हाला काँग्रेसची स्थापना, मावळवाद, जहालवाद आणि गांधीयुग ह्या तीनही पार्टचा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करूया. आय होप की आजचं लेक्चर जे आहे तुम्हाला आत्तापर्यंत जेवढं सांगितलं ते अंडरस्टँड झालं असेल. मित्रांनो खूप किचकट आहे डाटा, लक्षात ठेवायला थोडं अवघड जातं. लक्षात घ्या की लक्षात ठेवायला जर अवघड जातं, वाचायला जर अवघड जातं, तर सांगायला किती अवघड जात असेल. पण मी त्यात चांगला एक प्रयत्न केलेला असं मला वाटतं आणि मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल. जर नसेल समजलं तर परत एकदा रिवाईज करून घ्या. पण हे त्यांना समजलं असेल ज्यांचं 2-3 वेळेस रिव्हिजन झालेलं आहे, ज्यांनी जे महत्त्वाचे रेफरन्स बुक जे आहे ते वाचलेली आहेत, त्यांना हे 100% त्या ठिकाणी समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा अभ्यास असाच कंटिन्यू चालू ठेवा. तुमच्या निरोगी आरोग्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपण उद्या 5 वाजता भेटूया. उद्या आपलं आधुनिक भारताचं शेवटचं लेक्चर असेल, उद्या 5 वाजता राईट ते चालू होईल. आणि मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा मागचे व्हिडिओ आवडले असेल तर एक रिक्वेस्ट आहे, छोटी रिक्वेस्ट आहे, तुमच्या जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओ जे आहे ते शेअर करा. सोबतच मित्रांनो तुम्ही येतात लेक्चर बघतात आणि निघून जातात असं न करता तुमचा एक लाईक आणि एक कमेंट जे आहे ते आमच्यासाठी फार महत्त्वाचे असते. एक लाईक आणि एक कमेंट आम्ही जर चांगलं काम करत असेल तर नक्कीच आमच्यासाठी आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही द्यावी. हे सांगून आजचं लेक्चर जे आहे ते मी ते थांबवतो मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी. हॅव अ नाईस टाईम. थँक्यू व्हेरी मच.